नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण जगाला दुःख मुक्तीचा मार्ग दाखविणारे दुःखमुक्त महामानव तथागत समृद्ध तथागतांनी सुख्यात केलेला सिद्धम्म आणि त्याचा प्रसार करणारा आर्य श्रावक संघ या त्रिरत्नांना मी वंदन करते। तसेच स्वाभिमानाची मशाल पेटवून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव ज्ञानपंडित युगपुरुष तसेच अष्टपैलू व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या आदर्श विचारांना स्मरण करून आजच्या धम्म साखच्यासाठी समूहासाठी उपस्थित असलेले सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका आणि बालक बालिका आपल्या सर्वांच्या हितसुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धांच्या वाणीला प्रकाशित करण्यात आज येत आहे। यासाठी आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्ध वाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे ही आपणास विनम्र विनंती आहे। सर्व धम्म साखाच्या तर्फे मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आज शांतपणे या आज मार्गदर्शनांचे बहुमोल मार्गदर्शन आज ऐकावे। कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपल्या नियमानुसार आपण तीन रत्नांचे अनुसरण करतो आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय चंद्रहास तांबे यांना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने तिसरण अनुसरण करावे। चंद्रहास तांबे सर। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। ये च बुद्धा अतीताच ये च बुद्धा अनागता पचुपन्नाच ये बुद्धा अहं वंदामि सर्वदा। ये च धम्मातीताच ये च धम्मा अनागता पचुपन्नाच ये धम्मा अहं वंदामि सर्वदा। ये च संघातीताच ये च संघा अनागता पचुपन्नाच ये संघा अहं वंदामि सर्वदा। साधु साधु साधु।
धन्यवाद चंद्रास तांबे सर, आमच्या सर्वांतर्फे तुम्ही आज अनुसरण केले त्याचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो आजचे आपल्या आपल्या धम्मपद अठ्ठेकथेचे 72वे पुष्प गुंफण्यासाठीचे आपले प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक आहेत आपल्या ओळखीचे आदरणीय दयानंद मिसाळकर सर. आणि ते तर सर्वांच्या परिचयाचे तर आहेतच, परंतु दर्शनिवारी नवीन नवीन उपासक उपासिका आपल्या कार्यक्रमात उपस्थित असतात तेव्हा मार्गदर्शकांचा परिचय देणे हे महत्वाचे आहे आणि म्हणूनच त्यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. सर डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सर सेवेत असूनही सर्व सामाजिक कार्यात स्वतःची जबाबदारी समजून हिरहिरीने सहभाग घेत असत आणि त्यांच्या कामाचे मोल कधीच करता येणार नाही. समाजासाठी काहीतरी करावे ही त्यांची तळमळ, हा संकल्प आणि मैत्री भावना याचा अनुभव तर आपण सर्व दर्शनिवारी गेल्या 1 वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने का होईना घेतच आहोत. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ पाली मधून एम ए नेट केले आहे. 4 वर्षापासून सर एम ए च्या विद्यार्थ्यांना जातक त्यांच्या उत्कृष्ट शैलीने शिकवत आहे. सक्क, नागा, यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्त्वांवर सरांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर देखील सादर केले आहेत. अलीकडेच सरांनी त्यांचा एम फिल चा प्रबंध 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वांचे 31 स्तर हा सबमिट देखील केला आहे आणि तो भाषांतरित होऊन लवकरात लवकर आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा याकरिता मी सरांना खूप खूप मंगलमेत्ता करते. असे उच्च विद्याविभूषित वक्ते व मार्गदर्शक आज आपल्या सर्वांना धम्मपद अट्टकथेतील 12व्या अत्तवग्गोमधील कुमार कस्सप मातू थेरी वत्तो गाथा क्रमांक 160 याचा भावार्थ उलगडून आपल्या सर्वांचे उद्बोधन करणार आहेत. धम्मसाखाच्या परिवारातर्फे मी सरांना नम्र विनंती करते की त्यांनी आम्हाला आजच्या विषयावर त्यांचे बहुमोल मार्गदर्शन करावे. आदरणीय मिसाळकर सर. नमो बुद्धाय, जय भीम. धम्मसाखाच्या ग्रुप मध्ये मला आजची अट्टकथा सांगण्याची आणि 160 क्रमांकाची गाथा सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. ही जी कथा आहे किंवा ही जी गाथा आहे ही खूप प्रसिद्ध आहे आणि पाली साहित्य किती उच्च दर्जाचं आहे, त्यात किती भावनिक भावनांनी ओतप्रोत भरलेला आहे, किती संघर्ष करावा लागला लोकांना, याच आहे ना ही अट्टकथा एक खूप म्हणजे सुंदर उदाहरण आहे. आणि मला ही अट्टकथा मला एम एला शिकायला असताना होती आणि त्यावेळेसच या कथेच्या प्रेमात मी पडलो होतो कारण त्यात इतके चांगले संदर्भ आहेत. ते आज धम्मसाखाच्या ग्रुप मार्फत आपल्या सोबत मी शेअर करत आहे त्याचा मला खूप आनंद वाटतोय. की बुद्ध किती वेगवेगळ्या प्रकारे प्रवचन करायचे, उपदेश करायचे आणि किती महाकारुणिक होते ते, याच आपल्याला संदर्भ या कथेत मिळतो. तर ही जी धम्मपद अट्टकथा आहे हिचं नाव आहे कुमार कश्यप मातू तेरी वक्तू. म्हणजे कुमार कश्यप जे आहे त्यांच्या माता आईच्या संदर्भात ही कथा आहे. कुमार कश्यपच्या संदर्भात नाही पण त्या अनुषंगाने माता आणि कुमार कश्यप दोघांचा कसा संबंध होते ते आपल्याला या अट्टकथेत मिळते. हीच अट्टकथा आपल्याला जातक अट्टकथामध्ये पण मिळते. ती पण आपण त्याची चर्चा करणार आहे. आपण निग्रोध मेघ जातक या नावाने ती अट्टकथा आहे. या अट्टकथेत धम्मपद अट्टकथेत जे काही संदर्भ आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही जास्तीचे संदर्भ आपल्याला त्या जातक अट्टकथेमध्ये मिळतात आणि याच्या संदर्भात आपल्याला 2 सूत्त मिळतात. मध्यम निकाय मधलं वम्मिक सूत्त आणि पायासी सूत्त असे 2 दीघनिकाय मधलं आहे पायासी सूत्त तो एक संदर्भ मिळतो. तर आपण वम्मिक सूत्तावरही थोडस भाष्य करणार आहे किंवा थोडीशी चर्चा करणार आहे. तर आजच्या या सेशनमध्ये आपण धम्मपद अट्टकथा घेणार आहे, त्यानंतर जातक अट्टकथा घेणार आहे आणि वम्मिक सूत्र जे याच्याशी संबंधित होत ते घेणार आहे. थोडासा वेळ लागू शकतो, तो वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे कारण धम्मचर्चा खूप लांबू शकते. म्हणून मी खूप फास्ट ती कथा तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी माफी मागतो पण जिथे काही चर्चा करायची असेल त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो.
अभी नम्माशी संबंधित काही प्रश्न असतील या कथेच्या अनुषंगाने येणारच आहेत ते ते आपल्याला माहित वैशाली मॅडम ज्या आहेत वैशाली गायधनी मॅडम ज्या अभिधम्मावर एक स्पेशल लेक्चर घेणार आहे तर आजच्या अनुषंगाने अभिधम्माशी जे निगडीत जे काही प्रश्न येणार आहे ते फक्त प्रश्न विचारून ठेवा तुम्ही त्याचे उत्तर मी येथे देणार नाही पुढच्या जेव्हा आपण स्पेशल लेक्चर ठेवू वैशाली गायधनी मॅडमचं तेव्हा या प्रश्नांची आपण चर्चा करू तर आता आपण वळू कुमार कस्सप मातू थेरी बघतो आपण पीपीटी नंतर बघणार आहे आधी मी तुम्हाला सारांश सांगतो तर राजग्रहात आहे ना राजगीरमध्ये एक श्रेष्ठीची मुलगी होती आणि ती खूप धम्मिक होती तिला आहे ना सुरुवातीपासूनच प्रवचा घेण्याची बुद्ध संघात प्रवेश करण्याची खूप इच्छा होती आणि खूप सुंदर पण होती ती पण आई वडिलाने तिला परवानगी दिली नाही कारण ती एकुलती एक मुलगी होती आणि आई वडिलाने तिला सांगितलं की नाही तुला लग्न वगैरे कर तू या प्रवचा वगैरे काही घेऊ नको त्यामुळे तिचा नाईलाज होता पुढे तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तिच्या पतीला तिने परवानगी मागितली की मला प्रवचा द्या म्हणून कारण त्यावेळेस आहे ना एक सण होता एक नक्षत्राप्रमाणे एक सण जेव्हा आला होता तर सगळे लोक सजून धजून तयार होते नाच गाण्यासाठी किंवा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मात्र ही जी सृष्टी कन्या जी आहे जिचं लग्न झालं होतं ती ती काही सजली नाही शृंगार वगैरे काही केला नाही तिने तर तिच्या पतीने विचारलं की तुला का नाही तू एवढा शृंगार करत एवढा सण आलेला आहे सगळे लोक सजावट करत आहेत तर तिने शरीराचे दोष दाखवले की हा शरीर काय सजवायचं आहे कारण ती धम्मिकच होती तर त्याच्यावर आपण म्हणजे पीपीटी बघताना सविस्तर ती काय बोलली आपण ते बघणारच आहे मग ती तिचा पती म्हटला की तुला जर एवढंच शरीराबद्दल एवढे दोष दिसतात तर तू प्रवचा का घेत नाही तर ती म्हणते मला तेच पाहिजे मला बुद्ध धम्मात बुद्ध संघात प्रवेश करायचा आहे प्रवचा घ्यायची मग तिच्या पतीने तिला परवानगी दिली एक एक चांगला कार्यक्रम आखून सगळ्या भिक्कूंना बोलवून हिला प्रवचा देव जेव्हा प्रवचा घेतली ना तेव्हा ही नुकतीच हिला गर्भधारणा झाली होती त्यामुळे तिला लक्षात नव्हतं की ती म्हणजे गर्भधारणा झालेली आहे पुढे काय झालं की जेव्हा तिने प्रवचा घेतली तर ते एकनिष्ठ देणे संघात जे काही ध्यान वगैरे करायचं ते करायला लागली बुद्धांचे उद्देश पालन करायला लागली पण पुढे तिच्या पोटात जो गर्भ राहिला होता तो जसा जसा वाढत गेला ना तर तिच्या शारीरिक लक्षणं पण बदलत गेले त्यामुळे बाकी ज्या भिक्कुनी होत्या त्यांना संशय आला की ही तर ही गर्भवती वाटते त्यांनी तिला विचारलं की तू गर्भवती आहेस का तुझे कोणाशी संबंध आले का संघामध्ये तर ती नाही म्हणे मी तर एकनिष्ठ आहे आणि मी पवित्र आहे मग जेव्हा या भिक्कुनीमध्ये चर्चा व्हायला लागली नंतर भिक्कूपर्यंत गेली आणि ही चर्चा बुद्धापर्यंत गेली की आपल्या संघातली एक भिक्कुनी जी आहे ती गर्भवती आहे आता प्रश्न मोठा आलेला आहे कारण एक भिक्कुनीच गर्भवती राहणं म्हणजे पूर्ण संघामध्ये खूप विचित्र प्रकार चालतात असं समज गैरसमज होऊ शकतो त्यामुळे बुद्ध या बाबतीत आहे ना खूप स्ट्रिक्ट होते आणि खूप उपाय कौशल्य त्यांच्याकडे होतं त्यांनी काय केलं त्यांनी राजाला बोलवलं पसिंदी राजाला बोलवलं अनाथ पिंडक जे श्रेष्ठी लोक होते त्यांना बोलवलं विसाखा मेघार माता आहेत त्यांना बोलवलं उपासक उपासिकांना बोलवलं भिक्कू भिक्कुनी संघांना बोलवलं आणि सगळ्या देखत त्यांनी सांगितलं की ही गर्भवती आहे तर हिचा गर्भ किती जुना आहे म्हणजे संघात प्रवेश करण्यापूर्वीचा आहे की नंतरचा आहे ही ही खात्री पटवून घेण्यासाठी तिने विशाखा मातेला ते काम दिलं विशाखा मातेनं जे काही तपासायचं तिचं शरीर ते तपासलं आणि नंतर येऊन आनंद थेराला सांगितलं की ही जी भिक्कुनी आहे ही प्रवचा घेण्यापूर्वी गर्भवती राहिलेली आहे मग म्हणजे त्यामुळे राजा सृष्टी किंवा उपासक उपासिका संघ भिक्कू भिक्कुनी संघ सगळ्या समोर ते प्रकाशित झालं सत्य की ही जी गर्भवती आहे ही भिक्कुनी ही म्हणजे प्रवचा घेण्याआधी आहे त्यामुळं संघाचा काही दोष नाही आहे पुढे तो गर्भ वाढला आणि तिला एक पुत्र लाभ झाला हाच तो पुत्र आहे जो कुमार कस्सप कस्सप नावाचा
तर तो लहान एकदम तानमूल होतं, तर भिक्कूंनींना ते मूल सांभाळायचं म्हणजे त्रासच होत होता ना, आणि सगळ्यांचं ध्यानात लक्ष लागत नव्हतं, कारण त्या लहान मुलांचे म्हणजे त्याची डिलिव्हरी करणं आहे, प्रसूती नंतर प्रसूती नंतरचे जे काही क्रियाकर्म करायचे असतात ते सगळे करणं आणि बाळाची निगा ठेवणं हे याच्यामुळे खूप डिस्टर्ब होत होतं. एकदा पसंदी राजा त्या भिक्कूंनी संघाकडून त्या विहाराकडून जात असताना त्यांना एका मुलाचा रंड्याचा आवाज ऐकला. त्यांनी आपल्या लोकांना विचारलं की भिक्कूंनी संघात तान्या मुलाचा आवाज कसा येतो रडण्याचा, तर त्यांनी चौकशी केली त्या बाकी सैनिकांनी, तर त्यांना कळलं की एक भिक्कूंनीचा एक भिक्कूंनीला पुत्र प्राप्ती झालेली आहे. आणि मग ते प्रकरण पसंती राजाला माहीतच होत. मग पसंती राजा बोलला की मी इथे भिक्कूंनी संघात मुलाची व्यवस्थित निगा होणार नाही, म्हणून त्यांनी त्या संघाची परवानगी घेऊन त्या बाळाला आपल्या आपल्या राजवाड्यात नेलं आणि त्याचं पालन पोषण केलं. मग राजपुत्रासारखंच त्याला वागवलं, त्यामुळे त्याला कुमार कश्यप म्हणायला लागले. पहिले कश्यप होता, नंतर कुमार कश्यप झाला. तर त्याला आई वडील नव्हते ना, राजा होता पण आई वडील नव्हते. त्यामुळे काय आहे ना की त्याचे जे मुलं होते ज्याच्यासोबत खेळत होते, बिन माता पित्याचा आहे असं सांगायचे त्याला, मुलाला चिडवायचे. तेव्हा कुमार कश्यप आहे राजाकडे गेला आणि सांगितलं की माझे माता पिता कोण आहे मला सांगा. तर त्यांनी पहिले राजाने असंच काहीतरी उडाउडीचे उत्तर दिले, कारण लहान मुलं आहे, 7 वर्षाचा होता तो, तर त्याला उडाउडीचे उत्तर दिले. पण कुमार कश्यप म्हणे नाही मला सत्य सांगा. आणि मग जेव्हा राजाने सांगितलं की तू एका भिक्कूंनीचा मुलगा आहे आणि भिक्कूंनी संघात जेव्हा त्याला आईचं दर्शन दिलं, तेव्हा मग त्याला विरक्ती प्राप्त झाली या कुमार कश्यपला 7व्या वर्षी की मी पण राजाकडे राहणार नाही, मी पण प्रवज्ञा घेईन. आणि त्यांनी 7व्या वर्षी प्रवज्ञा घेतली. आणि पुढे प्रवज्ञा घेतल्यानंतर बुद्धांनी त्यांना कमठान दिलं. कमठान दिल्यानंतर ते वनवासात गेले कुमार कश्यप, आणि त्यांनी खूप ध्यान करून प्रगती करण्याचा प्रयत्न केला, पण काही अडथळे त्यांना होते. पुन्हा ते परत आले आणि पुन्हा कमठान दिल्यावर त्यावेळेस त्याच्या आधी एक देवता त्या कुमार कश्यपकडे आली होती, ती तर ब्रह्मदेवता होती असं उल्लेख आहे. आणि हे ब्रह्मदेवता आणि कुमार कश्यप पूर्वीच्या जन्मी मित्र होते, तपस्वी होते त्यावेळेसचे. तर कुमार कश्यप इकडे मनुष्य लोकात आले आणि त्यांचा जो मित्र आहे तो ब्रह्मलोकात गेला होता, देवलोकात गेला होता. तर त्या देवता या कुमार कश्यपकडे आली आणि त्यांनी कोड्यामध्ये एक प्रश्न विचारला. एक प्रश्न काय, अनेक प्रश्न विचारले, त्याला दृष्टांत म्हणू आपण. आणि त्यांनी सांगितलं की असं असं प्रश्न उत्तर आहे, तर तू जाऊन बुद्धाकडे याचे उकल कर, बुद्धाकडून याचे उत्तर घे असं. मग ती जे प्रश्न उत्तर आहे ते घेऊन ते कुमार कश्यप बुद्धाकडे जातात आणि बुद्ध त्याचं सविस्तर उत्तर देतात. तर हे जे प्रश्न उत्तर जे आहे ते आपल्याला वम्मिक सूत्तामध्ये मिळतात, 23 क्रमांकाचं मध्यमनिकायमधलं हे सूत्त आहे आणि खूप सुंदर आहे. सगळ्या म्हणजे श्रोते आहेत, उपासक उपासिका आहे, सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही स्वतः ते वाचा. मी शब्दात नाही बसू शकत इतकं चांगलं ते आहे, कारण ते एका शब्दावर तुम्ही थांबले ना तर तुम्हाला खूप त्याचा आनंद होईल. त्याचा तरी आपण त्याचे धावता आढावा घेणार आहे त्या सूत्ताचा. पुढे हे अरंत झाले, कुमार कश्यप जे आहे हे अरंत झाले. आणि एकदा पिंडपातासाठी ते नगरात जात असताना त्याच वेळेस ही जी माता आहे ही 12 वर्ष म्हणजे पुत्र तिच्यापासून दूर झाला. ठीक आहे ना, राजाने नेलं ना त्या पुत्राला आणि मोठं केलं, नंतर मग ते भिक्खू झाले आणि ते त्यांची भेटगाठ नाही झाली. तर ही एवढी रडत होती ही कुमार कश्यप माता, खूप रडत होती भिक्खूंनी असून सुद्धा, तिचा खूप जीव लागला होता त्यामध्ये. आणि एकदा जेव्हा ती पण नगरात जात होती आणि हा कश्यप फेर जेव्हा येत होते, म्हणजे ते पण 12 वर्षाचे होते, काही जास्त वय नव्हतं त्यांचं, ते येत होते. तर हे म्हणजे मुलाला थांबवायचा प्रयत्न करत होते, ते माझ्या मुला तू थांब 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 आणि त्याला जाऊन म्हणजे आलिंगन देण्याचा प्रयत्न करत होती. तर त्याचं वर्णन इतकं सुंदर आहे ते की ती माता त्या पुत्राला बघून त्या मुलाला बघून एवढी म्हणजे भावनावश झाली तर तिच्या स्तनामधून दूध यायला लागलं. आणि ते ओलं शिवर जे झालं ते शिवर दुधामुळे ओलं झालं आणि ती त्या मुलाला आलिंगन देत होती, तर मुलाने त्याला झिडकारलं, दूर केलं. आणि मुलाने मुद्दाम झिडकारलं की मी जर माझं मुलाचं प्रेम दाखवलं किंवा हिला मात्याचं
मातेचं प्रेम जर हिचं सांभाळून ठेवलं तर हिला फल प्राप्ती होणार नाही, पुन्हा ही गुंतून राहील म्हणून त्याने तिला झिडकारलं. अरे म्हणे तू सगळं पुत्राचा त्याग करून सगळं संसाराचा त्याग करून तू भिक्कुनी झालेली आहे, पुत्र पुत्र काय करते. तर हिने त्याला समजायचा बराच प्रयत्न केला पण तिने आपल्या कसप फेराने ऐकलं नाही, कुमार कसपाने ऐकलं नाही, तिला झिडकारला. त्याच्या मागे त्यांचा उद्देश चांगला होता. आणि नंतर हिला विरक्ती आली की ज्या मुलासाठी मी 12 वर्ष असू टाळत आहे तर काय फायदा याचा. तर तिला ते पुत्र प्रेम जे होतं ना या मुलाने झिड करण्यामुळे तिचं पुत्र प्रेम समूळ नष्ट झालं. ती तृष्णा जी आसक्ती आहे ना समूळ नष्ट झाली आणि ती पण थेरी झाली, ती अरंत झाली. अशी ही कुमार कश्यप ची कथा आहे. आणि जेव्हा मग दोघही म्हणजे मूल कुमार कश्यप आणि त्याची माता दोघही अरंत झाले तेव्हा हे प्रकरण बुद्धाकडे गेलं. त्याच्या आधी काय झालं होतं की जेव्हा ही गर्भवती होती तर ती आहे ना यांच्याकडे गेली होती, कोणाकडे, देवदत्ताकडे. आणि देवदत्ता म्हणजे बाकी भिक्कुनी ज्या आहे ना त्या देवदत्ताकडे गेल्या होत्या की आपल्या संघामधली एक भिक्कुनी जी आहे ना ती गर्भवती आहे. तर देवदत्ताने तिला झिडकारलं, तिला संघातून काढून टाका, अशा स्त्रिया आपल्या संघात नको, आपल्या संघाची बदनामी होईल. त्यामुळे काय झालं की या सगळ्या भिक्कुनी एकदम नाराज झाल्या की एका भिक्कुनी समोर जी पवित्र आहे म्हणते आणि तिला देवदत्त संघातून काढायचा प्रयत्न करतो. म्हणून या ही जी माता आहे कश्यप तेराची माता ती म्हणे की बुद्ध मेन आहे ना, बुद्ध मुख्य आहे संघाचे, मी बुद्धाला विचारील ना, देवदत्ताने मला काढून काही फायदा नाही, मी त्यांचा ऐकणार नाही. म्हणून ती खूप किलोमीटर चालली गर्भवती असताना आणि बुद्धाकडे गेली. मग बुद्धाने ते प्रसिद्धी राजा अनाथपिंड किंवा विशाखा या लोकांना बोलून ते सत्य काय आहे ते प्रकाशित केलं. तर तेव्हा भिक्खू संघात जेव्हा या दोघं अरंत झाले म्हणजे माता आणि पुत्र जेव्हा अरंत झाले तेव्हा भिक्खू संघात चर्चा होती की बघा बुद्धाचा काय करिश्मा आहे, जी भिक्खुनी म्हणजे गर्भवती झाली तिच्यावर म्हणजे अपमानाची वेळ येणार होती तेव्हा बुद्धांनी एक योग्य निर्णय घेऊन तिचं योग्य शहानिशा केली आणि बघा त्याचं फळ काय, ती माता पण अरंत झाली आणि पुत्र पण अरंत झाला. तर भिक्खू म्हणतात आपल्या बुद्ध म्हणतात की ही काही पहिलीच वेळ नाही आहे, ही अतीत कथेतही म्हणजे पूर्वी सुद्धा मी यांना आधार दिलेला आहे आणि मोठं फळ प्राप्त करून दिलेलं आहे. आणि तेव्हा ही जी कुमार कश्यप माता भेरू मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की त्यांनी निग्रोध मेघ जातक त्या भिक्खूंना सांगितलं की यांना मी पूर्वजन्मी कसा आधार दिला त्या संदर्भात. तर आपण निग्रोध जातक पण मेघ जातक जे आहे निग्रोध मेघ जातक 12 क्रमांकाचं आहे त्याचा पण धावता आढावा घेऊ. याची या जातकाची सुरुवात या धम्मपद अट्टकथेच्या कथेसारखीच आहे की ती एक स्त्री असते, श्रेष्ठीची मुलगी असते, तिला प्रवास घेण्याची खूप इच्छा असते पण घरचे मनाई करतात. मात्र पुढे लग्न झाल्यावर तिचा पती तिला प्रवास देण्यास परवानगी देतो. तर आणि आपल्याला हे माहित आहे की जेव्हा सण होता तो उत्सव होता नक्षत्राच्या आधारे जो उत्सव साजरा करत होते लोक तेव्हा ही तिनं स्वतःला शृंगारिक ठेवलं नाहीये, साध्या कपड्यातच ती होती. तेव्हा पतीने त्याला विचारलं की हे काय आहे, हे असं का वागते तू, एकदम साधी का आहे. तर ती म्हणते की हे शरीर मी काही सजवणार नाहीये कारण हे शरीर जे आहे हे काही देवानं निर्माण केलेलं नाही किंवा हे ब्रह्मदेव हे देवाचं शरीर नाही किंवा ब्रह्मदेवाचं पण नाही आहे, हे काही सुवर्णमय नाही आहे ना, हे रत्नाचं नाही की चंदनाचं नाही किंवा लाल पांढऱ्या निळ्या कमळाच्या फुलातून उत्पन्न होत नाही आहे, हे अमृतानं भरलेलं नाही आहे. हे शरीराबद्दल इतकी सुंदर त्यांनी उपमा देऊन त्या मातेनं त्या आपल्या पतीला पटवून सांगितलेलं आहे. तर ते सांगतात की ते दोषातून आणि मात्या पित्याच्या संयोगातून उत्पन्न झालेलं आहे की नाही, काही विकार शिल्लक असले तेव्हाच आपल्याला नवीन जन्म होतो ना, तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की हे दोषातून निर्माण झालेलं आहे, मात्या पित्याच्या संयोगातून निर्माण झालेलं आहे. मासाच्या धर्माचं मासानं वेढलेलं आहे ना आपलं शरीर, तर ते कसं आहे, अनित्य आहे, सतत क्षय पावणार आहे, नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, ते स्मशानात जाणार आहे आणि स्मशानात जेव्हा प्रेत फेकतंय कसं फुटतंय ना ते सडतंय तसं ते आहे, तृष्णेनं भरलेलं आहे.
शोकाचं मूळ आहे, रोगाचं घर आहे, सर्व तऱ्हेच्या कम्मविपाकाचं भांडार आहे. आतून घाणीनं भरलेलं शरीर आहे आणि बाहेरून सतत ते मलोत्सव उत्सव करत राहत आहे ना, म्हणजे शेगूड आहे, आसू आहे, थुंकी आहे, याच्यातून ते आपलं आपल्या शरीरातली घाण सतत बाहेर फेकत असत आहे. ठीक आहे. आणि हे हे किड्या म्हणजे जंतूचं पण घर आहे. ठीक आहे. विविध रोग जे होतात आपल्या शरीरात, अनेक प्रकारचे जंतू असतात. इतकं सुंदर त्या मातेनं आपल्या पतीला म्हणजे उपमा देऊन शरीराचे दोष सांगितलेले आहे. खरंच ते बघण्यासारखं आहे. आपण पालीमध्ये ते बघणारच आहे. आणि मग तो पती म्हणतो की तू शरीराबद्दल तुला एवढीच घृणा आहे किंवा एवढंच वाईट बोलते तर तू प्रवज्ञाच घे. आणि मग ती प्रवज्ञा घेते आणि ती पूर्ण कथा. तर ही कथा धम्मपदामध्ये पण आलेली आहे आणि जातकामध्ये पण आलेली आहे. फक्त अतीत कथा जी आहे ती धम्मपद अट्टकथेत नाही आलेली, ती मी तुम्हाला सांगत आहे जी जातकामध्ये आहे. धम्मपद अट्टकथेत त्याचा उल्लेख आलेला आहे. तर ही कथा खूपच सुंदर आहे, खूप खूप सुंदर आहे. तर बुद्ध सांगतात की मी यांना आत्ताच आधार दिलेला नाही, यांना मी पूर्वजन्मी सुद्धा आधार दिलेला आहे. तर पूर्वजन्मी आहे ना एक राजा होता आणि त्याला हरणाचं मांस खाण्याचं खूप म्हणजे आवड होती, शौक होता त्याला. आणि त्यासाठी आहे ना तो सगळ्या नगरातल्या लोकांना सांगायचा की चला शिकारीला चला, शिकारीला चला. आणि मृगयासाठी आहे ना तो सगळ्या लोकांना शिकारीला घेऊन जायचा, दिवस रात्र तिकडे राहायचा, दोन दोन दिवस राहायचा तिकडे. त्यामुळे ना एकदा लोक जायचे, दोनदा लोक जायचे, पण नंतर लोक कंटाळायला लागले कारण त्यांना पण आपले स्वतःचे काम होते. हा राजाला काय काम आहे, नुसतं शिकारी करायचं आणि खायचं मांस. तर ते लोक ठरवतात की आपण असं करू की सगळ्या हरणांना आपण जंगलात जाऊ, सगळ्या हरणांना आहे ना राज उद्यानात नेऊ. त्याला ते सगळे कंपाऊंड करून ठेवतात, पाण्याची व्यवस्था करतात राज उद्यानात, आणि सगळ्या हरणाला ते त्या उद्यानामध्ये बंदिस्त करतात, गेट लावून टाकतात. आणि ते जे हरणं असतात ते दोन कळपात असतात, 500-500 हरणं एका कळपामध्ये असतात. पहिल्या कळपाचा जो नेता असतो किंवा लीडर जो असतो तो असतो निग्रोध मेघ राजा. ठीक आहे ना, निग्रोध मेघ राजा म्हणजे कोण, बोधिसत्व असतात ते. म्हणजे एका कळपाचा प्रमुख जो असतो तो असतो निग्रोध मेघ राजा, बोधिसत्व. आणि दुसऱ्या कळपाचा जो राजा असतो तो साख असतो, साख साख राजाचा मुलगा तो असतो देवदत्त, पूर्वज या जन्मीचा देवदत्त, पूर्वजन्मी साख राजा असतो, साख मेघ राजा. नावं पण इतके सुंदर दिले ना, त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहे की निवृत्त मेघ राजा काय आणि साख मेघ राजा काय. जेव्हा याचा अभ्यास करताना त्याचा पण एक अर्थ लागला, मी तो तुम्हाला शेवटी सांगणारच आहे. तर हे दोन कळप जे असतात ते त्या उद्यानात बंदिस्त केल्या जातात. आणि हे जे निवृत्त मेघ राजा म्हणजे बोधिसत्व आहे ना, हे सुवर्णमय हरण असतंय, खूप सुंदर असतंय. त्याचंही वर्णन मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचे डोळे कसे होते, त्याचं शरीर कसं होतं. तर तो थोडक्यात सुवर्ण मृगासारखा तो दिसतो. आणि इकडे जो साख जो राजा असतो देवदत्त, तो पण सुवर्ण मृग असतो. आणि जेव्हा सगळे लोक त्या राजाकडे जातात की आम्ही जंगलाचे सगळे हरणं या तुझ्या उद्यानात आणलेलं आहे, तू रोज त्याची शिकार करत जा आणि मारून खात जा, आम्हाला डिस्टर्ब करू नको, आम्हाला आमचे कामधंदे करू द्या. तर राजा उद्यानात जातो आणि बघतो तर भरपूर हरण आहे. तर त्याला हे दोन सुवर्ण जे हरिण असतात ना म्हणजे नेते, म्हणजे बोधिसत्व आणि देवदत्त, हे दोन्ही हरण दिसतात. तर तो आपल्या सगळ्या लोकांना सांगतो की या दोन हरणांना आहे ना सुवर्णमय आहे, खूप सुंदर आहेत ते, त्यांना मी अभय देतो, यांना मारायचं नाही, बाकी सगळ्यांना मारलं तर चालेल. तर या दोन सुवर्ण हरणांना त्या राजाने अभय दिलेलं असतं. आणि त्या दिवसापासून राजा जेव्हा शिकारीला येतो त्या उद्यानात, तेव्हा सगळे हरण म्हणजे धनुष्यबाण घेऊन येतो, तर सगळे हरण जीवाच्या आकांताने आहे ना इकडे तिकडे पळत सुटतात, त्या खूप म्हणजे ते घाबरतात, जखमी होतात, काही मरतात पण. असं तर यांना काय, राजाला फक्त एकच हरण मारायचा आहे धनुष्याने. तर तो फक्त शिकार करायला जातो, त्यामुळे सगळ्या हरणांना जी भीती वाटते. तर आपले बोधिसत्व जे आहे, निवृद्ध मेघ राजा, साख देव राजा, साख साख कडे जातात, साख राजाकडे जातात, म्हणजे देवदत्त जो दुसऱ्या टीमचा नेता आहे त्याच्याकडे जातात. आणि त्याला सांगतात की बघ, या राजा जेव्हा मारायला येतो किंवा हे शिकारी जेव्हा मारायला येतात, तर आपले सगळे हजार हरण खूप घाबरतात आणि जीवांच्या आकांताने म्हणजे भीतीग्रस्त असतात ते, आणि जखमी पण होतात, मरतात.
आपल्याला सगळ्यांना तर मरायचंच आहे ना, मग आपण असं का करू नये की एक दिवस तुझ्या ग्रुप मधला, एक दिवस माझ्या ग्रुप मधला एक हरण जे आहे याचा टर्न येईल, टर्न बाय टर्न पाळीनुसार आपण तो हरण जे आहे ते एका ठिकाणी जाईल जिथे हरण कापल्या जात आहे, त्या तुझे लाकूड असेल किंवा जो ओंडका असेल त्याच्यावर ते हरण तिथे जाईल, तर तो जो स्वयंपाकी आहे किंवा राजाचा जो शिकारी आहे तो त्याला कापून खाईल, तर बाकी हरण तरी सुरक्षित राहतील आणि भीतीपासून मुक्त राहतील. तर ते साख जो मेघ राजा आहे त्याला त्याचं म्हणणं पटतंय बोधिसत्वाचं, तो म्हणतो हो आजपासून, कारण या दोघांना तर अभय दिलेलंच आहे, आजपासून तुझ्या ग्रुप मधला एक, दुसऱ्या दिवशी माझ्या ग्रुप मधला एक, अशा आळीपाळीनं आपण त्यांना बळी देऊ. आणि त्या दिवसापासून काय होत आहे की बोधिसत्वाच्या ग्रुप मधला एक हरी तिथं लाकडाचा जो ओंडका असतो तिथे जाऊन मान ठेवतोय, कारण त्याचा टन येणारच असते, त्यातून सुटका नसते. आणि दुसऱ्या दिवशी देवदत्ताच्या कळपामधला एक हरण तिथे डोकं ठेवत आहे. असं आळीपाळीनं सगळं व्यवस्थित चालू असतं, बाकी सगळे हरण तो सुरक्षित राहतात. एक दिवस काय होत आहे, देवदत्त म्हणजे साख मेघ राजाच्या कळपामधले एक एक हरिणी जी गर्भवती असते तिचा टर्न येतो, तर ती विनंती करते या देवदत्ताला, साखाला विनंती करते की हे राजा आज माझा टर्न आहे, माझी पाळी आहे देहदान करायची, पण माझ्या पोटात गर्भ आहे, म्हणजे दोन जीव आहेत, तर असं कर आज माझी पाळी जाऊ दे, दुसऱ्याला टर्न येऊ दे, जेव्हा मी मला पुत्र लाभ होईल ना तेव्हा दोन जीव होतील आणि दोघही आम्ही स्वतःला दान करू आमच्या पाळी आली तर, फक्त आजचा माझी जी वेळ आहे ती टळू दे दुसऱ्यावर नका. तर साख जो आहे तो म्हणतो की नाही, ज्याची पाळी आली त्याला जावंच लागेल, मग तो एक तुझ्या पोटात गर्भ असो का नसो त्याचा काही संबंध नाही, ज्याचा टर्न आला त्याला तिथे जावंच लागेल. तर ही खूप दुःखी होते की माझा राजा जो आहे, माझ्या कळपाचा जो नेता आहे तो माझा ऐकत नाही, पण काय करावं. तर ती आहे ना दुसऱ्या कळपाचा जो नेता आहे म्हणजे बोधिसत्व म्हणजे निग्रोध मेघ राजा त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की बघ मी गर्भवती आहे, माझी पाळी आहे आज, पण माझी अशी इच्छा आहे की माझ्याऐवजी जर दुसऱ्याचा बळी दिला तर माझे दोन बळी पुढे कामा येतील म्हणून. तर बोधिसत्व म्हणतात की काही चिंता करू नको, तुझा टर्न जबाबदारी मी घेतो. आणि बोधिसत्व स्वतः त्या लाकडाच्या ओंडक्यावर, कोणाला ते सांगत नाही का बोधिसत्व की तू जा म्हणून, हिचा जीव वाचवण्यासाठी, या माता आणि पुत्राचा जीव वाचवण्यासाठी बोधिसत्व स्वतः त्या लाकडाच्या ओंडक्यावर डोकं ठेवतात. आणि तो जो शिकारी असतो किंवा जो स्वयंपाकी असतो त्याला सवयच असते की हरणाला डोकं ठेवलं की त्याला कापून राजाला मांस खाऊ घालायचं, पण तेव्हा बघतात तर निग्रोध राजा जो आहे तो डोकं ठेवून तिथे आहे, सुवर्ण राजा. तर तो त्याला वाटतं अरे यांना तर राजाने अभय दिलेला आहे, मग हा का तिथे मान ठेवत आहे, म्हणून तो पळत पळत राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की राजा राजा काहीतरी गडबड झालेली आहे आणि आपला जो सुवर्ण राजा ज्याला तुम्ही अभय दिलेला आहे तो स्वतः देहदानासाठी तिथे पडून आहे. तर बोधिसत्व तो राजा पळत पळत तिथे येतो, अरे तू का हे करतोय, मी तर तुला अभय दिलेला आहे ना, मग तू काय इथे येऊन आलेला आहे. तर बोधिसत्वाचे जे विशेष गुण आहे ते तुम्हाला इथे दिसतील. बोधिसत्व म्हणतात की तू मला अभय दिलेला आहे, पण या मातेला तू अभय दिलेलं नाही ना, आणि तिचा पाळी आहे तिचा जीव वाचवण्यासाठी मी माझा जीव द्यायला तयार आहे. तर तो राजा एवढा प्रसन्न होतो, अरे मनुष्य लोकात असं त्याग करणारे जीव मिळत नाही आहे, एवढा उदार दृष्टिकोन आहे, आणि तू प्राणी असून या दुसऱ्या आपल्या हरिणीचा जीव वाचवतो. तो राजा खूप प्रसन्न होतो, तो म्हणतो मी हिला पण अभय देतो. तो म्हणतो आमच्या दोघांना अभय दिलेला आहे, पण आमच्या कळपात जे बाकी हरणं आहे त्यांचं काय. तर तू म्हणजे ना तो तू हळूहळू प्रवास दाखवलेला आहे त्याचा अभयचा. तर तो म्हणतो या उद्यानात जेवढे हरण असतील त्यांना मी अभय देतो. ते म्हणतात तू अभय तर दिलेला आहे हरणांना, पण इतर जे चतुष्पाद आहे चार पायाचे इतर प्राणी जे आहे उद्यानात त्यांच्या अभयाचं काय. तर ते म्हणतात की मी त्यांना पण अभय देतो, मी कोणत्या म्हणजे चारही पाय असणाऱ्या सगळ्या प्राण्यांना अभय देतो. मग ते म्हणतात चारही पाय असणाऱ्यांना अभय देतो, पण दोन पाय असणाऱ्याचं काय, द्विपादवाल्यांचं काय. तर राजा म्हणतो की मी द्विपादवाल्यांना पण मी अभय देतो. ते म्हणतात की चतुष्पाद द्विपादवाल्यांना तू अभय दिलेला आहे, पण आकाशात जे प्राणी आहे
पक्षी सॉरी त्यांचा काय, तर म्हणे मी आकाशातल्या पक्ष्यांना पण मी अभय देतो, मी त्यांची शिकार करणार नाही. तर म्हणतात की द्विपाद आहे, चतुष्पाद आहे आणि आकाशातील जे पक्षी आहे यांना तू अभय दिलं, पण जलचरांचं काय, पाण्यामध्ये जे जीव आहेत त्यांचं काय? तर ते म्हणतात की मी पाण्यातल्या यांना पण जीव देतो. तो बोधिसत्व आहे ना, अशी अशी हळूहळू त्यांना अभयाकडे कसं नेतात, कशी अशी मेत्ता वाढवतात आणि करुणा दाखवतात, याचं खूप सुंदर वर्णन पालीमध्ये वाचला ना तुम्ही, तर तुम्हाला खूप आनंद मिळेल. ते सांगतात त्याला आणि तो या राजाला पंचशिला प्रतिष्ठापित करून नंतर आपल्या कम्माने ते जातात. तर निग्रोध मेघ राजा जो आहे त्याने त्या स्त्रीचा आणि त्या गर्भाचा जीव वाचवलेला आहे. तीच जोडी जी आहे ती या जन्मी कुमार कश्यप आणि त्याची माता आहेत. आणि निग्रोध मेघ राजा कोण होता, तर ते स्वतः बुद्ध होते, पूर्वजन्मीचे म्हणजे बोधिसत्व होते. आणि त्यावेळेस जो साख राजा जो होता, साख मेघ राजा कोण होता, तर देवदत्त होते. असं बुद्ध आपल्या शिष्यांना ही धम्मपद अट्टकथा सांगताना किंवा जातक अट्टकथा सांगताना ते सांगतात आणि सांगतात की यांना मी आधी आत्ताचा आधार दिलेला नाही, तर यांना मी पूर्वजन्मी सुद्धा आधार दिलेला आहे. तर अशा या धम्मपद अट्टकथा आहे आणि जातक अट्टकथा आहे. आपण पीपीटी मार्फत मी अट्टकथा पूर्ण सांगितलेल्या आहेत, पण एक भाषा शैली, एक भाषेचं सौंदर्य जपण्यासाठी, ओळख होण्यासाठी मी पीपीटी दाखवत आहे. कारण मोठमोठ्या पीपीटी आहेत, त्यात जास्त वेळ मी देऊ शकत नाही. तर ही जी धम्मपद मधली खूप सुंदर गाथा जी आहे, तुम्ही नेहमी ऐकली असेल याच, अत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया, अत्तनाही सुदंतेन नाथन लंपती दुर्लभं. तर ही जी गाथा आहे ही कुमार कश्यप मातू थेरी 160 क्रमांकाची गाथा आहे. कथेचं नाव आहे कुमार कश्यप मातू थेरी. अत्ताही अत्तनो नाथो, मीच माझा मालक आहे, मीच माझा आधार आहे. शब्द लक्षात ठेवा, आधार लक्षात ठेवा. कारण आपण त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ताही अत्तनो नाथो, मीच माझा आधार आहे, मीच माझा स्वामी आहे, मीच मला ठरवायचं आहे. कोही नाथो परोसिया, दुसरा कोणीही तुमचा मालक असू शकत नाही आहे. ठीक आहे, अत्तनाही सुदंतेन, जर आपण आपलं स्वतःला स्वतःचं दमन सुदंतेन आहे ना, म्हणजे सुनियोजित सम्यक सम्यक जर तुम्ही त्याला कंट्रोल केला आहे ना, त्याला व्यवस्थित दिशा दिली आपल्या मनाला चित्ताला, तर तुम्हाला काय प्राप्त होईल, नाथन लभती दुर्लभं. तो जो नाथ आहे ना, म्हणजे मला काय प्राप्त होईल, मला दुर्लभ प्राप्त होईल. दुर्लभ काय, दुर्लभ है अनंत पद, निर्वाण पद, सर्वश्रेष्ठ पद. तर बुद्ध म्हणतात की तुम्हीच तुमचे मालक आहात, तुम्हीच तुमचे आधार आहात, दुसरा कोणीही नाही आहे. जर तुम्ही तुम्हाला तुमच्या चित्ताला व्यवस्थित कंट्रोल ठेवलं, नियंत्रित ठेवलं, आपण म्हणतो ना की चार आर्य सत्याचा लाभ झाला, पंचशिलाने वागले किंवा अष्टांग मार्गाने प्रवास केला, तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ जे की खूप दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ पद जे आहे त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. इतकी सुंदर ही गाथा आहे आणि कथेचा संदर्भ बघितलाच आहे, पालीमध्ये याचा कसा लिंक लागते ते आपण बघू. आत्ताही अत्तनो नाथे ती इमं धम्म देसन सत्ता जेतवने विहनंतो कुमार कश्यप थेरस मातरं आरंभ कथेसी. ही जी गाथा जी आहे कुमार कश्यपच्या माते संदर्भात बोललेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे सा केरे राजा गहा नगरे सेठी दिता वी उत पत काल तो पठाय पब्बजन याची आहे ना. राजगृहातले एक जी श्रेष्ठी दिता जी होती, मुलगी जी होती, खूप ज्ञानी होती ती, आणि तिने सुरुवातीपासूनच पब्बजेसाठी तिने प्रबज्जेसाठी तिने याचना केली होती. अतसा पुनः पुनः याच मान आपी माता पितून संतिका पब्बजन अलभित्व. तिने आई वडिलाकडे नेहमी नेहमी आग्रह धरला की मला प्रबज्ज द्या, परंतु अलभित्व तिला आहे ना त्यांनी प्रवज्ञा दिली नाही. मग काय झालं, वय पत्ता, तिचं वय झालं म्हणजे ती तरुण झाली, लहानपणापासून ती मागत होती, ती तरुण झाली तेव्हा पतिकुलं गंत्वा तेव्हा तिचं लग्न झालं. आणि पतीच्या घरी जेव्हा ती गेली, पती देवता होत्वा अगारंग अज्यवासी, म्हणजे आपल्या पतीच्या घरी गेली आणि तिथे संसार करायला लागली. आता सा
न चिरसेवक तुच्छ मी गपो पती ठाई। थोड्याच दिवसात लग्न झाल्यानंतर थोड्याच दिवसात तिला गर्भधारणा झाली। सा गभस पतिठित भाव है ना, तो गर्भ तिला राहला तो अजानित व्हाव, तिला कळलं नाही की तिला गर्भधारणा झाली म्हणून सामिकं आराधयित्वा पपज्यं याची। तिचं नेहमीच चालू होतं की मला पपज्या द्या पपज्या द्या, आणि ज्यावेळेस तो सण सण उत्सवचा दिवस होता त्यावेळेस ती सजली नाही, त्यावेळेस तिने आपल्या पतीला पुन्हा विनंती केली की मला पपज्या द्या। मी सांगितलं ना शरीराचे जे दुर्गुण तिने सांगितले ते सांगून तिने पपज्या मागितले। पुढे ठीक आहे, नंतर तिने शरीराचे गुण सांगितल्यावर आपले तिच्या पतीने त्याला परवानगी दिली की मी तुला प्रवज्ञा देतो, भिक्खू संघाला बोलवलं, आदर सत्कार केला आणि हिला प्रवज्ञा दिली। अप हिला प्रवज्ञा दिल्यानंतर तिला तिच्या शारीरिक लक्षणामुळं तिला ज्ञान व्हायला लागलं, तिच्या मैत्री तिच्या भिक्खूनी ज्या होत्या तिच्या सहचारींनी त्यांनाही त्याचं ज्ञान झालं आणि त्यांनी तिला विचारलं की तुला गर्भधारणा झाली काही संघामध्ये काही संघाकडून झाली की काही अजून म्हणजे प्रवज घेतल्यानंतर तुला ते झालं का, तर ते म्हणतात नाही मी तर खूप पवित्र आहे मी असं काही वाईट कर्म केलेलं नाही। मग ते विशाखा वगैरेला सगळ्यांना बोलवून मी सांगितलेलं आहे की त्यांना ते सांगतात तेव्हा ते लक्षात येत आहे की प्रवज्ञा घेण्याआधी तिला गर्भधारणा झालेली आहे। तर हे जे तुम्हाला मी जे सांगत होतो की वम्मिक सूत्र पीपीटी चालू होईपर्यंत वम्मिक सूत्राबद्दल सांगतोय की जी देवता जी आहे ती याला काही प्रश्न विचारते आणि खूपच सुंदर प्रश्न आहे तो की ते म्हणतात की वम्मिक सूत्र आहे, वम्मिक म्हणजे वारुळ, मुंग्याचं जे वारुळ असते ना त्याला मातीचं वारुळ आहे त्याच्या संदर्भात ती कथा ते सूत्र सांगितलेलं आहे की भिक्खू रात्री धूर सोडतो म्हणजे ती देवता त्या भिक्खूला म्हणते भिक्खू रात्री धूर सोडते दिवसा जळते अशी कोणती गोष्ट आहे आणि अडसर काय आहे, नंतर असं धुरासारखं काय आहे, दोन रस्ते आहेत त्याचा अर्थ काय आहे, टोपली काय आहे, कासव काय आहे, तलवार काय आहे, लाकडाचा ठोकळा काय आहे, असे खूप सुंदर त्यांनी उपमा दिलेला आहे आणि ही खूपच सुंदर हे सूक्त आहे। तर मी सांगितल्याप्रमाणे तिच्या त्या मातेच्या पती होता त्याने काय केलं की अथनोस महंतेन सत्कारेन भिक्खून पसयन नेत्वा जानंतो देवदत्त पक्षिकानन भिक्खून सत्तिके पपज्जेसी। तर ते त्यावेळेस देवदत्त आले होते त्यांच्या नेतृत्वात ती प्रवज्ञा झाली होती। अपरेण समयेन भिक्खुनियो तस्सा गब्बिनी भावन नेत्वा म्हणजे तिच्या शारीरिक लक्षणामुळं इतर भिक्खुनीच्या लक्षात आलं की हिला गर्भधारणा झालेली आहे। तर ती तिला विचारत की हे कसं झालं की मी तंग, तर ती म्हणते की सीलंग वतमे अरुगमे वाव, मी आहे ना सीलाचं पालन केलेलं आहे माझ्याकडून काही सील भ्रष्ट झालेलं नाही म्हणून भिक्खुनी तंग देवदस संतिकन नेत्वा। त्यावेळेस आहे ना भिक्खुनीने त्यांना देवदत्तकडे नेलं त्या स्त्रीला। अयं भिक्खुनी श्रद्धा पपज्जिता ही जी भिक्खुनी आहे ही खूप श्रद्धावान आहे, प्रवज्जित झालेली श्रद्धावान आहे। इमस्वान अयं गब्बस पतिट्टी भाव जानम कालंग जाणार, हिला आहे ना गर्भधारणा झालेली आहे पण कधी झालेली आहे ते कळत नाही। की दानिंग करून ती कुठची, या भिक्खुनीने देवदत्ताला विचारलं की आता काय करायचं, हिला गर्भ कधी धारणा झाली ते कळून देणार। तर देवदत्त काय म्हणतो, मा मयम उवाद कारी कारण भिक्खुनीन अयसो उपजतुती एतकम एवं चिंतितो उपपा जेथंती आह, मी अशा भिक्खुनीला माझ्या जवळ ठेवणार नाहीये हिची आहे ना हिला संघातून काढून टाका। तंग सुतवा ते ऐकून सा दहरा मा मंग अये नासेत ना अहं देवदत्त उद्दिशं पपज्जिता। तर ते म्हणते की मी बुद्धाचं उपदेश ऐकून मी पवज्जा घेतलेली आहे, बुद्धाची मी अनुयायी आहे देवदत्ताची नाही आहे। हे फार महत्वाचं वाक्य आहे कारण असे बरेच प्रसंग झालेले आहे की देवदत्ताने चुकीचे निर्णय घेतलेले आहे पण काही जे स्त्रिया आहे किंवा काही भिक्खू जे आहेत त्यांनी देवदत्ताला विरोध करून नाही आम्ही बुद्धाला विचारू बुद्धाकडे गेलेले आहेत
या स्त्रीला खरंच मानावं लागेल एवढं म्हणजे गंभीर प्रकरण असून देवदत्त तिला संघातून काढण्याची भाषा करत असून सुद्धा ती म्हणते की नाही मी बुद्धाकडे जाईन. तर हा जो कॉन्फिडन्स असतो किंवा आपल्या आचार्याबद्दल जो विश्वास असतो ना तो आपल्याला याच्यातून दिसतो. त्यावेळेसची परिस्थिती किती गंभीर असेल अशा वेळेस असं निर्णय क्षमता घेणं किती महत्वाचं आहे ते आपल्याला दिसतंय. मग संत संतिकन जेतवनंग नेथा ती म्हणते की मी देवदत्ताकडे नाही तर मी बुद्धाकडे जाऊन हे प्रकरण सांगेल, मला देवदत्त आपल्या बुद्धाकडे घेऊन जा. कारण त्यावेळेस बुद्धा आहे ना खूप दूर राहत होते. तातंग आदाय जेतवनंग गंत्वा सत्थु आरोचेसी, तर त्यावेळेस आहे ना मग ते बुद्धाकडे गेले. ठीक आहे, नेक्स्ट. सत्ता कस ही काले गब्बो पथिटितो ती जानन तोपी परवाद मोचनथ राजान पसे नदी कोसलंग महा अनाथ पिंडकांग चुळ अनाथ पिंडकांग विसाख उपासिकांग अय्याहीच महाकुलानी पक्को सापेत्वा उपाली थेरंग अनापेसी. तर त्यांनी काय केलं बुद्धाने जेव्हा तिला बुद्धांना तर माहित होतं की हिचा गर्भ कधी राहिलेला आहे ते जाणत होते. पण लोक भावना काय आहेत, लोक कसे आरोप करू शकतात, लोक म्हणजे कसे म्हणजे चुकीचे आरोप करू शकतात, ते टाळण्यासाठी बुद्धाचं येणं हे खूप महत्वाचं पाऊल होत की त्यांनी सगळ्या लोकांना राजे लोकांना आणि श्रेष्ठ लोकांना सगळ्यांना बोलून त्यांचं चतुपरिस चतुपरिसा आहे ना त्यांच्या समोर ते खरं खोटं केलं त्याची पडताळणी केली. आपल्याला माहित आहे की देवदत्ताने जेव्हा संघ सोडला तेव्हा पण बुद्धाने ती घोषणा केली होती की म्हणजे बिंबिसार राजाच्या दरबारात जाऊन की अनाथपिंड आपला देवदत्ताने हे सोडलेला आहे, संघ सोडलेला आहे, त्यामुळे आम्ही काही जबाबदार राहणार नाही. आणि ती घोषणा केल्यामुळे पुढे जे काही आरोप प्रत्यारोप झाले तो संघावर आले नाही. बुद्ध धम्म संघावर त्याचा काही आरोप आला नाही. देवदत्ताने जे काही वाईट कर्म केले असते ते तर वेळेस सावधान करणं, त्याचं ऐलान करणं, पवारणा करणं ते किती गरजेचं आहे आपल्याला याच्यातून दिसतंय. तर थेरो रयो पुरतो विसाखन पक्को सापयत्वा तंग अधिकरण पट्टी छापलीसी. तर मी ते आता याच्यात वेळ घालवत नाही की विसाखांना बघितलं की किती महिने झाले होते हिनं प्रवचन कधी घेतला आणि नंतर सांगितलं की घी भावे इमायन गब्बो लद्दो ही गृहस्थी असतानाच हिला गर्भधारणा झाली ती नत्वा थेरसन तम तम अर्थंग आरोचेसी. ही विसाखांना त्या उपाली थेराला सांगितलं. नेक्स्ट. अथसा थेरू परी समजे परिशुद्ध भावंग प्रतिष्ठापेसी. मग तेव्हा थेराने बुद्धांना आणि सगळ्यांना सांगितलं की ही जी स्त्री आहे ही खूप पवित्र आहे, संघामध्ये येऊन तिला काही गर्भधारणा झाली नाही तर आधीच तिला गर्भधारणा झालेली आहे. सा अपर आहे ना समय आहे ना पदुम तर बुद्धस पाद मुले पथित पथन महानुभावंग पुत्र विजय. ते वाक्य आलेलं आहे की महा पदुत्तर बुद्ध असताना तिनं असं म्हणजे अधिष्ठान केलं होतं की मला असा पुत्र प्राप्त व्हायला पाहिजे जो म्हणजे खूप मोठं नाव करेल. अथेक दिवसंग राजा भिक्कून उपसपसेन गच्छंतो दारक सद्दंग सुतवा. आता हे गर्भधारणा झाल्यानंतर पुत्र प्राप्ती जेव्हा झाली, प्रसूती जेव्हा झाली तर त्यावेळेस ते मूल जेव्हा रडत होत ना तर ते त्याच्या संदर्भात हे आहे की अथक दिवस एक दिवस हे राजा भिक्कून उपसम समीपेन भिक्कून संघाच्या बाजूने जात गच्छंतो जात असताना तारक सद्दंग सुतवा तारकाचा आवाज ऐकून म्हणजे त्या ताण्या मुलाचा आवाज ऐकून की इदं ती पूछिता हा कोणाचा आवाज आहे. देव एकिसा भिक्कुनिया पुत्तो जातो हे राजा एका भिक्कुनीने एका मुलाला जन्म दिलेला आहे तसे व तसेच सद्दो त्याचा तो आवाज आहे. ती उत्ते तन कुमारंग अत्तनो घरंग नेत्वा धातीनंग अदासी. तेव्हा राजाने बघितलं की इथे या मुलाचं पालन पोषण व्यवस्थित होणार नाही म्हणून आपल्या राजवाड्यात आणलं आणि दासींना त्याचा सांभाळ करायला दिलं. नाम गहन दिवसे च अस कस पोती नामन कत्वा कुमार परिहारे न वडी तत्वा कुमार कस पोती संयानुसी. तर त्याचं रांगणात राहिल्यामुळे नाम करण्याच्या दिवशी त्याचं कस्सप नाव ठेवलं गेलं आणि पुढे तो कुमार कस्सम म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे
सो केळा मंडले तारके पहरी तो है ना, मी माता पिता कने पहटाती उत्ते राजाना गोप संकम तो आ मूल त्याला खेळताना म्हणत होते की तुला आई वडील नाही, आई वडील नाही, माता पिता नाही, है ना, मी माता पिता असं काहीतरी त्याला चिडवायचे. मग तू राजाजवळ गेला तो कुमार कसं, देवा मी मग निम्म माता पिती कोती वदंती मातरं मे अचिकता ती पुचित्वा रया तातीयो दसेत्वा इमं ते मातर. तर राजाने काय केलं त्या मुलाला, आहे ना, आपल्या दास्या दाखवल्या आणि या तुझ्या माता आहे. तर तो काय म्हणतो, न इतिका ते मे मातो, एवढ्या माझ्या माता असू शकत नाही, एकाया मे मातारा भवितव, मला तर एकच माता असायला पाहिजे ना, एवढ्या माता कसं असेल. तर ते मला ते विचारल्यावर राजा न सक्का इमंग वंचे तू ती चिंतित, मी याला फसू शकत नाही, आता तव माता भिक्कुनी त्वंग माया भिक्कुन उपसया आम्ही देती. तर त्याने त्या राजाने बघितलं की हा मुलगा तर खूप हुशार आहे, याला आपण फसू शकत नाही, म्हणून त्या मुलाला त्यांनी भिक्कुनी संघाकडे नेलं आणि ही तुझी माता आहे ते दाखवलं. सो ताव केव संपूर्ण समुप पण संवेग होतवा, त्यांना आहे ना संवेग उत्पन्न झाला त्या मुलाला, अरे माझी माता भिक्कुनी आहे, तात पब्बा जे इथं मग ती आह, त्यांना धम्म संवेग उत्पन्न झाला त्या मुलामध्ये आणि त्यांनी राजाला म्हटलं की मला आहे ना पब्बाजा द्या म्हणून. राजा साधू म्हणजे ठीक आहे म्हणून, मानते ना सकारे ना सत्तू संती के पप्पा जैसी, मोठा लाभ सत्कार करून आहे ना भिक्कू संघाचा, त्यांनी या मुलाला कसपला पप्पाजा दिली. सो लद्दू उपसंपदो कुमार कसप थेरोती पर्यायी, तर तो लहानपणापासूनच कुमार कसप थेर म्हणून ओळखला जाऊ लागला. आता इकडे काय झालं आणि सा म्हणजे इकडे ध्यान प्राप्ती झाली आणि अरंत झाले, ते देवाने जो प्रश्न विचारला तो मी इथं स्किप करताय. आणि जेव्हा ते पिंडपातासाठी महाकसप ते आपले सॉरी कसप कुमार कसप थेर जेव्हा पिंडपातासाठी तिकडे फिरत होते, तर त्यावेळेस आहे ना ही माता पण भिक्कुनी माता पण त्याच नगरात फिरत होती पिंडपातासाठी, आणि त्यावेळेस त्याने त्या आपल्या पुत्राला बघितलं आणि तिचा आहे ना माता संवेग खूप जो उत्पन्न झाला, तिचा मातृत्व ची भावना खूप उफाळून आल्या. सा पुत्र वियोग दुःखिता असू असू तीन ते मुखेन भिकाय चरमान, ती आहे ना नेहमी रडतच होती 12 वर्षापासून. तर ती जेव्हा तिला अंतरविथियन थेरन दिसवा, जेव्हा तो थेर दिसला तिला पिंडपातासाठी जाताना, पुत्ता पुत्ता ती वीरवंती तंग गणित उपधावमाना परिवर्तिता पती, तर ती आहे ना हे मुला हे मुला आहे ना ती बघितलं आणि तिचे मातृत्वाच्या भावना एकदम उचांबळून आल्या आणि ती पळायला लागली. सा थनेही खिरंग मुचंतेही उठवित्वा, मी सांगितले ना तिच्या छातीमधून तिच्या स्तनामधून दूध पाझरणं सुरू झालं होतं, एवढ्या तिच्या भावना उचंबळून आल्या होत्या. आणि किती सुंदर वर्णन आपल्याला या आट्टाकथेत मिळत आहे ना, म्हणजे खूपच भावनिक तो प्रसंग आहे. आणि अल्ल चिवरण गंतवा, तिचं चिवर ओलं झालं होतं एवढं म्हणजे दूध येत होतं, ते ओल्या चिवराने तिनं काय केलं फेरन गणी, तर कुमार कसं फेराला आहे ना म्हणजे आपल्या मुलाला असं पकडून ठेवलं. सो चिंतेसी, तेव्हा ते थेर कुमार कसं विचार करायला लागले, सच अयंग मम संतिका मधुर वचन लब्धी सती, जर मी माझ्या मी जर मधुर वचन केलं म्हणजे मी गोड बोललो आहे ना आईशी, लब्धी सती विनसी सती, तर हिचा विनाश होईल, हिचं नुकसान होईल. थद्द मेव कत्वा, मी आहे ना कठोर बोलेल हिच्याशी, इमायन सती सल्लपी सामिती, असं कुमार कसं थेर विचार करायला लागले. जेव्हा मातेनं त्याला पकडलं तर मी हिच्याशी गोड बोललो, पुन्हा हिच्या भावनेला जर मी पुन्हा म्हणजे प्रज्वलित केला किंवा सपोर्ट केला तर हिचं नुकसान होईल. अथनं अहम की करून ते विचारसी, हे काय पुत्र पुत्र करून तू फिरत आहेस, हा सिनेहम मत्तपी छिंदी तू न सकोसी, तू अजून तुझ्या पुत्राचा वियोग काढू करू शकले नाही का, हा त्याला तुझ्या मनातून तू नष्ट करू शकले नाही का. सा अहो कखळा थेरस कथा ते चिंतवेता की वदेसी ताता ती वत्वा पुनपी तेन कथेव उत्ता चिंतेसी, तर ती पुन्हा पुन्हा त्याला विनंती करायला लागली, असं बोलू नको मी तुझ्यासाठी किती वेळ घालवला, तू माझा मुलगा आहे मुलगा आहे, पण थेराने ठरवल्याप्रमाणे एकदम कठोरच बोलायला लागला आणि तिला दूर करायला लागला.
तेव्हा त्याचं ते बोलणं ऐकून सा चिंतेसी ती विचार करायला लागली, अहं इमस कारणा, मी याच्या कारणामुळे या मुलाच्या प्रेमामुळे द्वादश वत्साने 12 वर्ष असुनी संधारे तू न सको मी, मी माझे अश्रू जे आहे ते सांभाळू शकले नाही, अयंपणे व थद्द हृदय, आणि हा कठोर किती कठोर हृदय आहे, कि इमिना ते पुत्त सिनेह छिंदित्वा तंग दिवसं एवं अर्हतं पापुने, मी अशा मुलाला माझ्या मनातून काय नष्ट करू नये, समूळ नष्ट करू नये असं तिला झालं आणि तिने त्याला नष्ट केले, ती भावना जी पुत्रत्वाची भावना आहे ती समूळ नष्ट केली आणि ती अरहंत पापुनी, तेव्हा ती अरहंत झाली. नेक्स्ट अपरेन सम्य, तर आता काय झालं की इकडं कुमार कसं फेर पण अरहंत झाले, इकडं माता पण अरहंत झाली, वेगवेगळ्या परिस्थितीत ते अरहंत झाले, ते मातेबद्दल तर आता आपण बघितलंच आहे. अपरेन समयेन धम्म सभाय कथन समुटापेसू, तर काही दिवसानंतर जेव्हा हे अरहंत झाले तेव्हा धम्म सभेत चर्चा चालू होती, आऊसो म्हणजे ते आपसात भिक्खू लोक चर्चा करत होते, आयुष्यमानो देवदत्तेन एवं उपनिषय संपन्न कुमार कश्यपोच थेरीच नासिता, बघा या कुमार या देवदत्तानं तर या दोघांचा नाश केला असता, जर तिला संघातून बाहेर काढलं असतं देवदत्ताच्या सांगण्यानुसार तर तिचं पण नुकसान झालं असतं आणि हा कुमार कश्यप जे नंतर बाळ उत्पन्न झालं असतं त्याचंही नुकसान झालं असतं. ठीक आहे, नासिता असा शब्द वापरला. पण तेसन पथिट्टा जातो अहो बुद्धा नाम लोक अनुकंपकाती, ना पण बुद्धाचं आहे ना किती लोकांवर अनुकंपा करता, बुद्धाचं नाव किती मोठं आहे, किती व्यवस्थित ते अनुकंपा करता. सत्ता आगंतवा, तर ही अशी जेव्हा धम्मसभेत चर्चा चालू असते ना तेव्हा बुद्ध येतात, काय गप्पा चालू आहे, काय अर्थ भिक्कवे इतरही कथा या संधिसिन्ना ती पुच्छित्वा, काय गप्पा चालू आहे तुमचा, काय विषय आहे तुमच्या चर्चेचा, इमाय नामाती उत्ते, की आता आम्ही अशा अशा गप्पा करत होतो. न भिक्कवे, तेव्हा बुद्ध म्हणतात भिक्कवे आत्ताच नाही, इदानेव अहम इमेस पचळ पथिट्टा जातो, यांना मी आत्ताच आधार दिलेला नाहीये, पुब्बे बी नेस अहम पथिट्टा ओस एवा ती वधवा, त्यांनी सांगितलं की मी आत्ताच आधार दिला नाही तर पूर्वी सुद्धा मी आधार दिलेला आहे. नेक्स्ट आणि मग ते निग्रोध मेघ जातक सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात बघू पीपीटी मार्फत. नेक्स्ट, तर असं हे निग्रोध जातक आहे आणि निग्रोध जातकाची जी कथा आहे, निग्रोध मेघ जातकाची कथा जी आहे ती धम्म अट्टकथेसारखीच आहे की ती जी स्त्री असते तिला प्रवजागाची असते लहानपणापासून, पण ते होत नाही. नंतर मग जेव्हा पतीच्या घरी जाते आणि तिला गर्भधारणा राहते ते तिला कळत नाही पण तिला प्रवजा मिळते. अथ तस्मी नगरे नखत्तम गोसाईसु, आहे ना नक्षत्राचा जो सण होता त्याची घोषणा झाली होती, सकल नगर वासिनो सगळ्या नगरामधले जे नागरिक होते नखंत खिळीसु, है ना नक्षत्राचा तो जो सणात जे आहे उत्सवात जे आहे त्याच्यासाठी आनंद साजरा करण्यासाठी नगरम देवनगरम विय अलंकत पटी अत अहोसी, सगळं जे नगर आहे ना देवनगरासारखं सजवलं गेलं होतं. सापन ताव उळा रायपी नखत खेळ काय वर्तमानाय अत्तनो शरीरम न विलिपंती ना अलंकरोती पकतीसी नैव विचरती. त्यावेळेस जेव्हा सगळे नागरिक सगळं नगर सजलेलं असताना सगळे नागरिक सजलेले असताना ही जी आपली स्त्री आहे ही जी माता आहे अत्तनो शरीरम न विलिपंती, है ना तिनं आपलं शरीर सजवलं ना अलंकरती ना दाग दागिने घातले पकती सेने व विचारती, एकदम साधं ती विचारण करायला लागली, साधी राहायला लागली या उत्सवाच्या दिवशी. तेव्हा अथनन सामिको आह, तेव्हा तिच्या पतीने त्याला विचारलं बद्दे सकल नगरान नखतन निश्चितन त्वपनन शरीरन न पट्टी जगदसी, पण तू तुझं शरीर म्हणजे सजवलेलं नाहीये असं जेव्हा त्याने सांगितलं तेव्हा ती काय म्हणते बघा, मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की काय कारण, हा शरीराचे दुर्गुण तिने सांगितले होते आणि ते खूपच बघण्यासारखे. अयं पुत्र द्वतीसाय मे कुणपेही पुरितं शरीर, आपल्या शरीरात जे 32 दुर्गुण आहे ठीक आहे ना ते आहे, कि इमिना अलंकतेना
या शरीराला जेव्हा 32 दुर्गुणा दुर्गुणाने भरलेलं हे शरीर आहे, तर मी हे का सजवू, का अलंकारित करू? अयही काव न देव निमितो, हे शरीर माझं जे आहे हे देवाने निर्माण केलेलं नाही, न ब्रह्मनिमितो किंवा ब्रह्मानं निर्माण केलेलं नाही, न सुवर्णमय किंवा हे शरीर माझं सुवर्णमय नाही आहे, सुवर्णानं बनलेलं नाही आहे, न मणिमय किंवा रत्नानं बनवलेलं नाही, न हरिचंदनमय किंवा चंदनानं बनवलेलं नाही, न पुंडरीक कुमुद उपल गप्पसुतो, ठीक आहे ना, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कमळापासून ते बनलेलं नाही आहे, न अमतो सध पुरितो अमृतानं भरलेलं नाही आहे, खो खुनपे जातो, हा हे काही इतकं सुंदर शरीर नाही की जे मी अलंकारित करू. माता पेतिक संभव, माता पित्याच्या संयोगामधून उत्पन्न झालेलं आहे. अनिच्च उच्छादन परिमतन भेदन विध्वसन धमो, ठीक आहे ना, ते मी सांगतो मराठीत. कटसी वड्डनो तन्न उपादिनो शोकान निदान परिदेवान वथु सब रोगान आलयो कम्म कर्णान पटे गह अंत अंतोपुती बही निच्च पगरनो किमी कुल आवासो शिवती कपयातो मरण परियोसाने सप लोक सचक्षु पत्ते उतनापी. तर या म्हणजे अट्टकथेत खूप म्हणजे गाथा दिलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या, तर ते मी काही तुम्हाला सांगत नाहीये. फक्त हे जे आहे की हे शरीर जे आहे काही देवान निर्माण केलं नाही, ब्रह्मदेवान निर्माण केलं नाही, सुवर्णमय नाही, रत्नाचं नाही की चंदनाचं नाही, लाल पांढऱ्या निळ्या कमळाच्या फुलातून उत्पन्न होत नाही, ते अमृतानं भरलेलं नाही, ते द्वेषातून हे दोषातून उत्पन्न झालेलं आहे, मात्या पित्याच्या संयोगातून उत्पन्न झालेलं आहे, मासाच्या धर्माचं आहे, आदित्य आहे, बदलणार आहे, ठीक आहे, सतत क्षय पावणार आहे, ऱ्हास होणार आहे ते, व क्षणभंगुर आहे, ठीक आहे ना, ते स्मशानात फुगणार आहे, तृष्णेनं भरलेलं आहे, शोकाचं मूळ आहे, रोगाचं घर आहे, सर्व तऱ्हेच्या कम्म विपाकाचं भंडार आहे ना, आतून घाणीनं भरलेलं व बाहेरून सतत मलोस्कर करणार आहे, कृपीचं घर आहे, किड्या जंतूंचं घर आहे ते, त्याचा शेवट मरणातच होणार आहे, हे शरीर काय सजवायचं, असं इतकं सुंदर वर्णन आपल्याला शरीराचं, है ना, शरीराचं दोष दाखवणारं वर्णन आपल्याला या पाली भाषेतून दिसतंय, आणि त्यावेळे पाली भाषेचं जे श्रेष्ठत्व आहे, त्याचं जे अलंकारिक आहे, उपमा आहे ना, इतकं सुंदर त्याचं वर्णन आपल्याला या अट्टकथेत मिळत आहे, जातक अट्टकथेत. नेक्स्ट, आणि त्या या ज्या शरीराचं जे सांगितलेलं आहे ना, या अनेक म्हणजे सुप्त निपात असेल, संयुक्त निकाय असेल, मध्यम निकाय असेल, अशा अनेक ठिकाणून या गाथा घेतलेल्या आहेत, त्या स्किप केलेल्या आहेत. मग तेव्हा एवढं शरीराचे दुर्गुण सांगितल्यावर तो तिचा पती म्हणतो, आय पुत्ता इम काय अल करीत वा की करी सामी इमून इमस अलंकारण गुथ पूर्ण घटस बही चित्त कम करण वियोजित. तर हे शरीर घाणेरड आहे, मग तो पती म्हणतो की ठीक आहे, तू पवजा घे, आणि पुढे मग ती पवजा घेतल्या जाते, आणि मग तिचे शारीरिक लक्षणं दिसल्यामुळे ती गर्भधारणा होते, ते आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट, तो सत्त वसी काले संथू सत्थू संतिके पपजिता परिपूर्ण वसो उपसंपद लभित्वा गच्छन्ते गच्छन्ते काले धम्मी कथेकेसु चित्रकथी अहोसी. तर बुद्धाचा उद्देश ऐकत ऐकत आहे ना, कुमार कश्यप थेर जे आहे ते अरंत झाले आणि धम्म कथित केसू चित्रकथी अहोसी. तर बुद्धाने म्हणजे ते ना चित्रकथा म्हणजे वेगवेगळ्या उपा देऊन कथा देऊन धम्म उपदेश करणाऱ्या सगळ्यात श्रेष्ठ कोण होते, तर कुमार कश्यप थेर होते. याचा उल्लेख आपल्याला दिगनिकायमधील पायासी सूत्रामध्ये मिळतोय. तर किती सुंदर उपमा देऊन त्यांनी ते राजाला जन्म मृत्यू बद्दल सांगितलेलं आहे ते आपल्याला पायासी सूत्रामध्ये मिळत आहे. तर बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे, अथनं सत्ता एतदग्नं भिक्कवे मम सावकानं भिक्कूनं चित्त कथिकानं यदिदं कुमार कश्यपोति अहं. अंगुत्तर निकायमध्ये जे एतत्त वक्तो जो आहे ना, त्यात बुद्धाने सांगितलेलं आहे की विविध उपा कथा स्पष्ट करून सांगणार मध्ये सर्वश्रेष्ठ मध्ये माझा कुमार कश्यप आहे. किती मोठी स्थान या कुमार कश्यपाला मिळालेलं आहे आपल्याला याचा संदर्भ इथे मिळतो. सो पच्छा वमिक सुते अरंत पापुनी. नंतर हा जो कश्यप थेर जो आहे
तो वम्मिक सुत्ताचा उपदेश केल्यानंतर अरहंत प्राप्त झाला होता आणि हे मध्यम निकाय मधलं सुत्त आहे असं त्यांनी सांगितलं. माता पेसा भिक्खुनी विपस्सन वटेत्वा अग्ध फलम पत्वा, है ना, माताला पण अग्ध फल प्राप्त झालं म्हणजे निब्बान प्राप्त झालं. कुमार कश्यप थेरो बुद्ध शासने गगन मजे पुन चंदो विय पाकटो जातो, है ना, पूर्णिमेचा जसं चंद्र असतो तसं कुमार कश्यप फेर बुद्ध शासनात चमकला असं आहे. तर पुढे जाऊ आपण. तर बुद्ध लीला कशी आहे, बुद्धानं कसं या दोघांना अरहंत परांत नेलं ते याच्यात दिसतंय. पुढे जाऊ आपण. तर मी तुम्हाला जे मेघ निवृत्त मेघ जातक जे सांगितलं होतं ना त्याचं थोडक्यात वर्णन असं आहे की मेघ बोधिसत्व जेव्हा मेघ योनीत उत्पन्न झाले होते ना तर त्याचं सुंदर वर्णन अलंकारिक भाषा कशी आहे बघा. सो मातू कुच्छितो निखंतो, म्हणजे बोधिसत्व हरणाच्या मातेच्या गर्भातून बाहेर आल्यावर कसा होता तो सुवर्णवर्ण अहोसी, सुवर्णवर्ण होता त्याचा. अखिनी पनस मणिगुळ सदिसाने अहोसी, त्याचे डोळे कसे होते तर रत्नासारखे त्याचे डोळे होते. सिंग कसे होते हरणाचे, त्या सिंग कसे होते त्या पिलाचे, तर ते होते चांदीसारखे रजत वर्णाने. मुख कसं होतं तर रक्त कमल पुय वन, एक लाल सुटूक त्याचे ओठ होते त्या हरणाचे, ठीक आहे ना. आणि हत्त पाद पर्यंत लाख रस परिकंबता विय, त्याचे पाय पण आहे ना खूप लाल सुटूक होते. कसे तर लाख जे असते ना वॅक्स त्यासारखे ते होते. वालदे चमर रस विय, त्याची शेपूट जी आहे ना ती चांबरी सारखी होती. सर शरीर पनस महंत अस पोतक अपमान अहोसी, त्याचं शरीर कसं होतं बोधिसत्वाचं तर घोड्याचं जे पिल्लू असते ना त्याला शिंगरू म्हणतात, ठीक आहे ना, त्याचं सारखं मोठं पण खूप सुंदर असं शरीर होतं. कसं होतं अस म्हणजे घोडा, पोतक म्हणजे घोड्याचं पिल्लू त्याच्या आकाराचं असं ते शिंगरू होतं. इतकं सुंदर म्हणजे उपमा आपल्याला पाली भाषेत देतात बोधिसत्व हरण असताना. सो पंचसत मेघ परिवारो अरये वासन कप्पेसी, त्याचं जे नाव होतं ना ते होतं की निग्रोध मेघ राजा होता आणि 500 आहे ना पंचसत मेघ परिवारो 500 मृगांचा तो राजा होता. अविदुरे तिथून जवळच पनस अयोपी पंचसत मेघ परिवारो साख मेघो नाम वसती, बाजूला जो एक कळप होता ना जवळच तो तिथं पण 500 अर्ण होते आणि त्यांचा जो राजा होता ना तो साख मेघो होता. सो अपि सुवर्ण वर्ण व अवसे, तो सुद्धा सुवर्ण वर्णाचा होता. पुढे तर मी तुम्हाला जे सांगितलं होतं की राजा खूप हरणाचा शिकार करणारा होता आणि त्याला हरणाचा मांस खूप खावा लागायचं, तो लोकांना घेऊन जायचा, त्या संदर्भात तो या सगळ्या पालीचे वाक्य आहे. वेळ होईल म्हणून मी ते सांगत नाही, आपण स्किप करू. तर सगळ्या लोकांनी याच्या आधीची ठेवा पीपीटी. जेव्हा सगळ्या लोकांनी सगळे जे हरणाचे दोन कळप जे आहे ते उद्यानात टाकले होते, ज्यात बोधिसत्वाचा एक कळप होता आणि देवदत्ताचा एक कळप होता. जेव्हा त्यांनी आत टाकलं, दरवाजा बंद केला, गेट बंद केला आणि राजाला सांगितलं की आम्ही हे हरण उद्यानात आणलेलं आहे, तू याची शिकार करत राहा, आम्हाला काम धंदे करू दे, आम्हाला डिस्टर्ब करू नको. तर तेव्हा राजा ते इस वचन सुतवा म्हणजे या लोकांचं ऐकून उयानंगंतवा उद्यानामध्ये गेला. मेघे अवलोकेंता, त्याने सगळ्या हरणाला अवलोकन केलं. द्वे सुवर्ण मेघे दिसवा, त्याला दोन सुवर्ण मृग दिसले. तेसंग अभयंग अदासी, त्याने त्यांना दोघांना अभय दिलं की यांना दोन हरणांना मारायचं, म्हणजे एक बोधिसत्व दुसरा देवदत्त. ततो पठाय, त्या दिवसापासून पण कदाचित संयंगद्वा, है ना, राजा कधी कधी शिकारीला जायचा. एकं मिगं विजित्वा अनेदी, एका एका हरणाची तो शिकार करायचा. कदाचित स भक्तकारको गंत्वा विजित्वा आहरती, है ना, आपल्या बाणाचा आवाज करायचा असो. मेघा धनुन दिसवा, तहा जेव्हा शिकारीला जायचा आणि मारायचा ना तर हरणांना एक भीती निर्माण झाली होती. तो नुसतं धनुष्यबाण दिसला ना तरी त्यांना खूप म्हणजे भीतीचा गोळा पोटात यायचा त्यांचा. मेघा धनुम दिसवावं, ते हरणांना ते धनुष्यबाण दिसून मरण भयेन
है ना, मरणाच्या भयानक तज्जिता पलाय तिथे तिथून पळायचे. द्वे तयो पहारे नभित्वा केली मिंती ती, ते एकमेकावर आहे ना पडायचे आणि जखमी व्हायचे. गिला नामपी होती आजारी पडायचे, मरणंपी पकुनंती त्यातले काही मरायचे. नुसतं म्हणजे आपल्याला माहित आहे की हरण किती घाबरट प्राणी असतो. मिग गणो तंग पवती भूती सप्तस आरुचेसी, तर हे मिग गण जे आहे ना सगळे हरण बोधिसत्वाजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि आमचं खूप नुकसान होऊन राहिलं, आम्हाला खूप भीती वाटते याची. सो साखन पक्कू सापेत्वा आह, तेव्हा बोधिसत्व जे आहे साख मिगाकडे गेले आणि त्याला म्हटलं सम्म हे मित्रा बहु मिगा नसंती, आपल्या मृगांचं खूप लय ना आपल्या सदस्यांचं खूप नुकसान होत आहे. एकनसे नंग मरी तब्बे सती इतो पठाया मा कंडे न मिगे विजंतु, ठीक आहे, धम्म गंडिक ठाणे मिगानंग वारो होती. तर आपण असं करू की या एकेकांनाच मरायचं आहे, तर कधी एक तुझ्या गटातला एक माझ्या गटातला एक एक आपण वार ठरू आणि एक एक मीग त्यांना शरण जाईल किंवा देह त्याग करेल असं त्यांना सुचवतो. तर एक दिवस मम परिसाय वारो पाकू ना, तो एक दिवस माझ्या परिवारातला एक मृग दान करेल, एक दिवस तव परिसाय एक दिवस तुझा. तर वार पत्तो मेगो कंपा धम्म गंडिकाय देवंग न ठपेत्वा निपज्ज तू. तर धम्म गंडिकाय त्यांनी जो सांगितलंय ना, तर तो जो हुंडका असतो ना जिथं त्या हरणाचं डोकं कापल्या जात आहे किंवा सगळं मांस कापल्या जात आहे ते धम्म गंडिकाय, तिथं तिथं गिवंग म्हणजे मान ठेवायची त्या हरणाने ज्याचा दिवस असेल त्याने, आणि मग तो शिकारी जो आहे तो स्वयंपाक जो असेल तो त्या कापेल म्हणजे इतर हरणांना काही त्रास होणार नाही. एवं सत्ये मिगा केलंता न भविन सती ती, सो साधोती संपत्तीची, तो हो म्हणाला साख मेघ बोधिसत्वाने असा सल्ला दिल्यावर तो म्हणाला हो. तर तो पठाया त्या दिवसापासून वार पत्तो मिगो गंतवा, त्या दिवसापासून या गटातला एक त्या गटातला एक 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 मी त्या धम्म गंडिकायाला आपली जाऊन मान ठेवायचा आणि तिथे पडून राहायचा. भंतकारक जो स्वयंपाकी होता स्वयंपाक करायचा तो आगंतवा तथ निपन्न का एवं गयत्वा गच्छती, त्या हरणाला मारून तो मांस घेऊन जायचा. पुढे अथेक दिवस साग मिगस परिसाय एकीसा गब्बी मिगिया मारू पापुढे. मी सांगितलं ना की एक दिवस साख मेघ जो होता त्याच्या गटातल्या एक हरिणी जी होती ती गब्बिनिया होती. मिग मिगिया असा शब्द वापरलेला आहे आणि गब्बी गब्बिनी मिगिया है ना, गर्भवती मृगिणी असा मस्त शब्द वापरलेला आहे. तिचा वार आला, तिची पाळी आली. सो साखं उपसंकमित, ती त्या साखाकडे गेली आणि सांगितलं स्वामी अहं गब्बिनी पुत्र विजयित्वा द्वे जना वारं गमी सामं मयम वारण अतिकमोहित. तर तिने सांगितलं की आज माझा वार आहे पण मी गर्भवती आहे, तर मला तू आज टाळा दुसऱ्याला जाऊ दे. तर तो म्हणतो न सकत व वारण आहे सुपापी तू तो अमय तुयम वारण ज्याने सांग कच्छा येते. साखाने सांगितलं तुझा वार आलेला आहे, तुझी पाळी आलेली, तुला जायचं मी बाकी काही जाणत नाही. तर त्याने त्याला नकार दिला तिच्या प्रस्तावाला. पुढे सात अस संतिका अनुग्रहण अलभमाना, ठीक आहे ना, तिला साखाकडून मदत न मिळाल्यामुळे काही फायदा न झाल्यामुळे बोधिसत्व उपसंकमित आणि बोधिसत्वाकडे ती गेली आणि नंतर तिने काय केलं त्याला सांगितलं आणि बोधिसत्व म्हणतो की हो तू गच्छतो अहं ते वारं अत्तिका नेसा, तू काही काळजी करू नको मी मला शरीर नाही. खूप सुंदर पीपीटी आहे बघा, ती जी छोटी गब्बिणी आहे छोटी मृगिणी जी आहे ना आता ती गर्भिणी दाखवलेली आहे, तिचं पोट मोठं दाखवलेलं आहे. खूपच छान लोकांनी कामं करून ठेवलेले आहे, आपल्याला फक्त ते बघायचं आहे एक्सप्लोअर करायचं आहे. खूप छान पीपीटी, धन्यवाद. पुढे भक्त कारक होता, जेव्हा मग बोधिस होत सुवर्ण मृग त्या धम्मगंडी काय त्या तिथे जाऊन आपली मान ठेवली तेव्हा भक्त कारक उत्तम दिसो, त्या भक्तकारानं बघितलं की अरे लता भाई मेघ राजा हा कसा काय इथे डोकं ठेवलेला आहे याने, हा का दान करत आहे बलिदान करत आहे, काय कारण आहे. ती वेगेना गंतवा रयो आरोचेसी, तो जाऊन राजाकडे धावत धावत गेला, त्याला सांगितलंय की तुम्ही अभय दिलेला जो सुवर्ण मृग आहे तो तिथे जाऊन बलिदान करत आहे. राजा ताव देव रथंग आरुय महंतेन परिवार आगत, बघा राजा आहे ना तो पण मोठ्या परिवारासहित रथात तिथे आला
आगा तो बोधिसत्ता पिसवा आह के बोधिसत्ता तो मनाला सम मेघराज हे मेघराजा ननु माया तो या अभय दिन मी का तुला अभय दिल नहीं का कस्मा तो इधम निपन्न होती तू इधे का पड़न आस तो बोधिसत्व जो है ना तिथे पड़ू नए ठीक है आने राजा त्याला विचार है तू आसा का पड़ू नए तो बोधिसत्व तिथुन उठत नहीं ना ते पण एक विशेषता है बोधिसत्वांची महाराजा गभिनी मेघे आगंतवा मम वारंग आयस पापी येती अह तर एक गर्भवती मृगिनी दुसऱ्या गटात माझ्याकडे आली न सक्का खोप न माया एकस मरण दुःख आयस उपरी निखपी तू ती खूप दुःखी होती माझ्याकडे मदत मागायला आली तेव्हा मी तिचं दुःख दुसऱ्यावर सोपू शकत नाही ते दुःख मी माझ्यावर घेतलंय बघा ना बोधिसत्व किती छान सांगतात स्वा सो अहं अत्तनो जीवितं तस्सा दत्वा त्यामुळं मी माझं जीवन तिच्यासाठी बलिदान करून तस्सा संतकं मरणं गहेत्वा इदं निपिनो तिचा जीव वाचवण्यासाठी मी माझं मरणास तयार आहे माझं बलिदान करणं इथं पडून आहे मा अयं किंचिंग असंकित महाराजा ती दुसरं काही कारण नाही आहे मी माझं बलिदान द्यायला तयार आहे या अर्थाने त्याने ते सांगितलं आहे पुढे राजा आह स्वामी सुवर्ण वर्ण मेघ राज हे सुवर्ण मेघ राजा माया न तादिसो खूप महत्वाचं वाक्य आहे पुन्हा पुन्हा ते पाहिजे तर फोटो काढून घ्या माया न तादिसो खंती मेता अनुदय संपन्नो मनुष्य सुपी दिठ पुबो मी एवढा खंती आहे ना मेता अनुदय संपन्नो एवढा खंती पारमिता आहे ना आणि मैत्री पारमिता असणारा जे मैत्रा भाव असणारा त्याचं पालन करणारा मी मनुष्य लोकात सुद्धा आजपर्यंत बघितला नाही तू तर तीरछमीवरीत आहे म्हणजे प्राणी असून सुद्धा आहे तेनं ते प्रसन्नो मी त्यामुळे मी खूप प्रसन्न झालेला आहे उठे उठ तू यांच्या तस्साच अभय दमी ती मी पुन्हा तुला अभय अभय दिलेला आहे बघा किती सुंदर चित्र आहे आणि किती छान ते आहे नेक्स्ट द्वी ही अभय लब्ध हे आपण मुद्दाम पाणीमध्ये घेत आहे की ती भाषा किती चांगली आहे आणि बुद्धाचा बोधिसत्वाची कला किती सुंदर आहे राजाला स्टेप बाय स्टेप पुढे नेण्याची त्याची मेत्ता भावना जागवण्याची द्वी ही अभय लब्धे अवशेषा की करी सती नरिंदा ती तर तू तर आमच्या दोघांना अभय दिलेला आहे हा आमच्या दोघांना म्हणजे त्या मातेला आणि मला अभय दिलं आहे अवशेषांपी अभय दमी स्वामी ती बाकीचे जे माझे हरणातले माझ्या कळप आमच्या कळपातले म्हणजे दोन्ही कळपातले जे हरण आहे उद्यानातले अवशेषांपी अभय दमी स्वामी ती महाराजा तर ते म्हणतात की मी त्या बाकीच्यांना पण अभय दिलेला आहे मग बोधिसत्व म्हणतात महाराज एवंपी उयानय मेगा अभयं लब्धी सती हे राजा तुम्ही आम्हाला अभय दिलेला आहे सगळ्या मृगांना अभय दिलेला आहे सेसा की करीन सती ती येते संपी अभयन दमी सामे असं तर पुढे महाराज आम्ही एकदा ताव अभय लंतु तर हे म्हणतात की सगळ्या मृगांना सगळ्या मृगांना तुम्ही अभय दिलेला आहे सेसा चतुपदा की करीन सती ती जे इतर चतुष्पाद असणारे जे प्राणी आहेत त्याच्याबद्दल काय करतो येते संपी अभयन दमी सामे ती राजा म्हणतो की मी त्यांना पण अभय देतो म्हणजे चतुष्पाद चार पायाचे जे प्राणी आहेत त्यांनाही अभय देतो बोधिसत्व अजून पुढे पुढे जातात काय म्हणतात महाराजा द्विजगाना ताव अभयं लभंतु महाराजा चतुपदा ताव अभयं लभतो द्विजगाना की करीन सती तर ते म्हणतात की तू चार चतुष्पादांना दिलेलं आहे दोन पायावाल्यांना काय द्विजगणांना काय येते सपी अभय दमे ती तर महाराज दीजगणा तावंग अभय लभंतु दीजगणा म्हणजे पक्षी म्हणजे सगळे प्राणी झाले आता पक्षावर आले ते आकाशातले जे जीव आहेत त्यांच्याबद्दल आलेलं आहे की दीजगणा तावंग अभय लभंतु दिलं आता तुम्ही आता उदके वसंता मच्छा की करीन सती पाण्यामध्ये जे मासे आहेत पाण्यामध्ये जे जीव आहे त्यांच्याबद्दल अभयाबद्दल काय येते अभयम दम्मी मी त्यांनाही अभय देतो
तर राजाला असं हळूहळू अभयाकडे कसं म्हणजे त्याचा विस्तारत गेला खूप सुंदर वर्णन आहे. एवं महासत्तो राजानं सपसतानं अभयं याचित्वा उठाय राजानं पंचसु सिलेसु पतितापेत्वा. मग एवढं सगळ्याकडून अभय घेतल्यावर म्हणजे प्राणी हिंसेवरच त्यांनी अभय घेतल्यानंतर उठाय त्या जागेवरून ते उठले कोण बोधिसत्व राजानं पंचसु सिलेसु पतितापेत्वा. राजाला पंचशीला प्रतिष्ठापित करून धम्मं चरण महाराज मात पितुसी पुत्र दीतासु ब्राह्मण दह पतिकेसु नेग मजाप पदनेसु धम्मं चरण तो समं चरण तो कायस वेदा परं मरण सुगंति सग लोकं गम्मिस दे रयो बुद्ध लीलायं धम्म देशुता कतिपाहं उयाने वसित्वा रयो उवादं दत्वा मी गगन परिवृत्तो भावसी. तर थोडक्यात आहे ना त्यांनी सगळ्या नगराला सगळ्या लोकांना पंचशीला प्रतिष्ठापित करून आपला बुद्ध लीला दाखवून है ना बोधिसत्व लीला दाखवून सगळ्यांना शिलात प्रतिष्ठापित केलं. हे बोधिसत्वाचे नेहमीच आपल्याला गुण दिसतात ते स्वतः स्वतःचा जीव वाचवतात इतरांचा जीव वाचवतात आणि उपदेश पण करतात. मिग असताना मिग योनीत असताना बुद्धाने खूप उपदेश केलेले आहेत आणि त्याच्या कथा खूपच सुंदर काही झालेल्या आहेत काही होणार आहेत आपण पुढे बघू. हा ठीक आहे. सा आपी खो निग निघ धेनू पुप्फ कनिष्क सदिसन पुत्र विजयी. तर ही जी गर्भवती हरिणी होती पुढे तिने काय केलं एका फुलासारखा आहे ना एक सुंदर मृगाला जन्म दिला. सो किळ मानो साख मिघस संतिकम गंचती. तर ते जे पिल्लू आहे जाता कथा चालू आहे अतीत कथा चालू आहे पूर्वजन्मेची कथा चालू आहे खूप सुंदर आहे म्हणून मी ते घेत आहे. तर ते पिल्लू जेव्हा जन्म झाला तर ते खेळत खेळत आहे ना साख जो ग्रुप होता ना साखाचा देवदत्ताचा जो ग्रुप आहे ना तिकडे खेळायला गेला. साख मिग संतिकं गच्छंती तेव्हा अथनंग माता तस संतिकं गच्छंत दिसवा. जेव्हा हे पिल्लू साखाकडे खेळायला गेलं तेव्हा माता काय बोलली पुत्ता इतो पठाय हे मुला आजपासून मा येतस संतिकं गच्छ त्या साखाकडे कधी जाऊ नको कारण त्याने त्याला अभय नव्हतं दिलं ना आणि तो योग्य नाही आहे. निग्रोधस एव संतिकं गच्छ असे ती तर ती माता काय म्हणते त्या साखाकडे जाऊ नको निग्रोध जो राजा आहे ना त्याच्याकडे जात राहा म्हणजे बोधिसत्वाकडे जात राहा. बघा माता पण किती सुंदर वर्णन आहे याचं. संतिकं गच्छ अशी ती ओवदंती इमन गाथा तेव्हा तिने काय गाथा सांगितली ही जातकामध्ये आहे. निग्रोधम एवं सेवेय निग्रोध राजा जो आहे ना बोधिसत्व त्याची सेवा कर त्याच्या संपर्कात राहा न साख उपसंवसे साखा सोबत राहू नको. आणि फार महत्वाचं वाक्य ती बोलते निग्रोधस्मिन मतसेय तू निग्रोधा सोबत राहून मेला तरी चालेल पण यांचे साखस्मी जिवंतंती. पण साखा सोबत जिवंत राहून काही फायदा नाही त्याच्यासोबत राहून जिवंत असला तरी काही फायदा नाही पण बोधिसत्वा सोबत मेला तरी चालतंय पण त्याच्याच संपर्कात राहा. की सुंदर गाथा आहे आणि खूप म्हणजे गंभीर आणि विचार करणारी ही गाथा आहे. तुम्ही पुन्हा ही गाथा बघा आणि नंतर उद्या त्याच्यावर विचार करा तुम्हाला त्याचा नक्कीच लाभ होईल. ततो पठाय त्या दिवसापासून सपन अभय लब्धका मिगा मनुसानंग सस्सानी खादंती मनुसा लब्धा भया इमे मिगाती मिगे पहरंती पहरिंतु वा पलायंतु वान विसंती. आता एक नवीन समस्या उत्पन्न झाली. राजाने सगळ्या हरणांना अभय दिलं त्याची शिकार करायची नाही म्हणजे राजाने पण नाही करायची लोकांनी पण नाही करायची. त्यामुळं काय झालं की हरणांची संख्या वाढली ना हरणाची संख्या वाढली हरणाची भीती नष्ट झाली आणि ते काय करायला लागले की ते यांच्या शेताकडे जवळजवळ यायला लागले त्यांचे पीक खायला लागले त्यांचं नुकसान व्हायला लागलं शेतकऱ्यांचं. आपण एक महत्वाचा मुद्दा आहे तर मी काही पहरंते वा पलायंतु वा न मिसळंती कारण ते लोक त्याला हापलू पण शकत नव्हते मिघाला आणि मारू पण शकत नव्हते कारण राजाने अभय दिले होते. ते राजा अंगाने सन्निपतित्वा रयो तम अथंग आरोचेसी. तेव्हा जेव्हा त्यांना शेतकऱ्यांना खूप त्रास व्हायला लागला खूप त्रास व्हायला लागला तेव्हा ते राजाजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे अभय दिलेलं आहे हरणांना पण हे तर आमच्या शेतात येऊन आमचं अन्न नष्ट करायला लागले आमचं नुकसान व्हायला लागलं तर तुम्ही यांना मारू मारा किंवा
हकलू द्या त्यांना. तर राजा काय म्हणतो, मया प्रसन्ने न निग्रोधम इग राजस्व वरोदिनो, मी आहे ना प्रसन्न होऊन निग्रोधम इग राजाला तुम्ही वर दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे. अहम राज्यम जे आहे मी माझं राज्य सोडेल, न चौथा पटिच्छम बिंदामी पटिंग राहणार, पण मी त्या हातावर प्रहार करणार नाही किंवा मी माझं वचन तोडणार नाही. मी जे अभय दिलं ते अभय दिलं, त्यासाठी मी माझी सत्ता गेली तरी हरकत नाही, असं राजा तो बोलतो. गच्छताना कोची मम विजिते मिके पहरीन तू लभती ती आह, तरी माझं राज्य गेलं तरी चालेल, पण मी हरणाला मारण्याची परवानगी देऊ शकणार नाही. पुढे निग्रोध मेगो तन पवत्ती सुतवा, ही गोष्ट आहे ना निग्रोध राजा निग्रोध मेघ राजापर्यंत पोहोचली, म्हणजे बोधिसत्वाकडे पोहोचली. ती सुतवा है ना मेघ गणांग सधी पातेत्वा, तेव्हा त्यांनी सगळ्या मेघ गण जे आहे सगळ्या मृग परिवाराला आहे सगळ्या हरणांना त्यांनी जवळ बोलवलं आणि काय सांगितलं बोधिसत्वानी, इतो पठाय आजपासून परेसंग सत्संग खादितुम न लब्बी सपाती, तुम्ही दुसऱ्याच्या शेतातलं जे पीक आहे ते खायला नाही पाहिजे, मी गे ओवदिता असा उपदेश करून मनुसानंग आरोचा पेसी. नुसतं मृगाला त्यांनी उपदेश नाही केला, तर त्यांनी लोकांना पण उपदेश केला है ना, शेतकऱ्यांना उपदेश केला. काय केलं, इतो पठाय, खूप सुंदर वर्णन आहे हे, एवढं लक्षात घ्या, थोडस ध्यान द्या. इतो पठाय आजपासून सस्स कारकांग मनुसा ससरण रखनतन वती मा करंतु खेतंग पण अविजित्वा पन्न सयन बंधंतुन ती, म्हणजे आजपासून हे हरण तुमच्या शेतात येऊ नये म्हणून तुम्ही काय करा, पन्न सयन, पन्न म्हणजे पानं दिसणार असं, म्हणजे या पताका म्हणतो ना आपण, पताका जे लावतो पानाच्या पताका तुम्ही तुमच्या शेताच्या कंपाऊंडला लावा, म्हणजे हरणांना कळेल की हे लोकांचं शेत आहे, हे क्रॉस करायचं नाही, लोकांच्या शेतात प्रवेश करायचा नाही, ही दुसऱ्याची सीमा आहे. तर जे पताका लावणं म्हणजे सीमा तयार करणं, आणि त्यावेळेस पासून ठीक आहे हे पताका बांधण्याची पद्धत सुरू झाली, असा उल्लेख, सुंदर उल्लेख याच्यात आहे. तेव्हापासून शेतकऱ्यांनी आपल्या शेताला कंपाऊंड जे पताका लावणं आहे ना किंवा निशाणे तयार करणं ते सुरू केलं, आणि हरण जे आहे बिचारे वनामध्ये किंवा शेतकऱ्याच्या शेतात न जाणं, शेतकऱ्याच्या बाहेरच खाणं असं त्यांनी सुरू केलं. तथो पटाय किर खेतेसू पण बंधन संया उद पावे, तेव्हापासून शेताला हे जे पताका बांधण्याचं किंवा कुंपण करण्याचं किंवा निशाणे उभारण्याचं प्रथा सुरू झाली. असं एवं मेघ गणन ततो पठाय पन्नासय अतिकमन मेघो नाम नती, तेव्हापासून मृगाने कधी पण हे पन्नासय किंवा ह्या पताका कधी त्यांनी त्याचं अतिक्रमण केलं नाही. अयम किरण नेस बोधिसत्व तू लद्द वादो, अशा तऱ्हेनं बोधिसत्वाने मेघाला शेतकऱ्यांना उपदेश केला, राजाला तू केलाच केला. एवं मेघ गणन ओवादित्वा बोधिसत्व याव पायुकम थत्वा सद्दी मेघे हे यथा कमो गतो, पण सगळ्यांनी आपलं शिलाचं पालन करून सगळ्यांनी आपल्या कमानुसार गती पावली. राजा पी बोधिसत्व सो वादे ठत्वा पुयाने कत्वा यथा कमंग गतो, तर राजाने बोधिसत्वाच्या उपदेशाप्रमाणे मागून आपल्या कमानुसार गती पावला. याच्या आधीचे पीपीटी दाखवा प्लीज. हा बस निग्रोधम एवं सेवन, मी आता सांगतो एक महत्वाचं जे आहे की मला पण ही कथा निग्रोध राजा निग्रोध राजा असं वाटत होत आणि साख काहीतरी म्हणून, पण याचा डबल अर्थ निघतो, द्विअर्थ न पण यांची नावं ठेवली. निग्रोध आपल्याला माहित आहे वडाच्या वृक्षाला आहे ना, की जो मोठा वृक्ष असतो ज्याचा बुंदा खूप मोठा असतो, पानं पण खूप मोठा असतात, खूप फांद्या असतात, असा तो निग्रोध वृक्ष असतो. आणि ते नाव दिलेलं आहे बोधिसत्ताला, बोधिसत्त मेघ राजाला निग्रोध मेघ राजा असं नाव दिलेलं आहे. आणि देवदत्त जो आहे त्याला साख नाव दिलेलं आहे. साख माहित आहे ना, साख म्हणजे शाखा म्हणजे ब्रँच है ना, म्हणजे पतलं असेल झाड असेल पण ते वृक्षाचा एक छोटासा भाग असतो फांदी, ठीक आहे ना. वृक्ष वृक्ष असतो, वृक्षच मुख्य असतो, वृक्षच आधार असतो,
फांद्या तर त्याच्यावर अवलंबून असतात किंवा त्याच्या आधारे त्या जगत असतात किंवा वाढत असतात. तर खूप द्विअर्थी आहे. तर निगृहतस्मि मत्स्येयो, तर या वृक्षाच्या आधारे तुम्ही जगा, फांद्याच्या भरोशावर राहू नका. तर याचा द्विअर्थ असा आहे की बोधिसत्व जे आहे, बोधिसत्वाच्या तत्वज्ञानावर तुम्ही जगा, बुद्धाच्या तत्वज्ञानावर तुम्ही राहा, बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या छायेमध्ये तुम्ही राहा. हे जे आलतू फालतू ज्या फांद्या असतात किंवा भोंदू साधू जे काही असतात ते याच्यातच काही याच्याच आधारे ते आपलं तत्वज्ञान सांगत असतात, त्याच्या भरोशावर राहू नका. न साखं साखस्मी जीवित, ठीक आहे, न साखं उपसंवसे, शाखाच्या भरोशावर राहू नका, फांद्याच्या भरोशावर राहू नका, हे तकलादू तत्वज्ञानाच्या भरोशावर राहू नका. मूळ जे तत्वज्ञान आहे, बुद्धाचं जे तत्वज्ञान आहे, बोधिसत्वाचं जे तत्वज्ञान आहे, त्याचा आधार घ्या. आणि त्या आधारे तुम्ही मेले तरी चालेल, तुम्ही मृत्यू झाले तरी चालेल, पण या फांद्यासोबत जगण्यात काही अर्थ नाही. इतका सुंदर अर्थ या गाथेचा आहे. मला सुरुवातीला समजले नव्हते, पण जेव्हा हे तत्वज्ञान बघता बघता मला खूप आनंद झाला आणि ते शेअर करण्यात मला खूप आनंद होतो. या गाथेचा कथा तर खूपच म्हणजे सुंदर आहे. पुढे नेक्स्ट पीपीटी. तेव्हा बुद्धाने म्हणजे जातकथेमध्ये बुद्ध जे सांगतात ना, पहिले पशुपन्न असतो म्हणजे वर्तमान कथा असते, नंतर अतीत कथा असते, आणि शेवटी ते सांगतात सत्ता नंग भिकवे इदाने मग थेरियाचं कुमार कश्यपच अवसयो. मी आताच त्यांचा आधार झालो नाहीये, मी पूर्वीच पुब्बेपी अवसयो एवा पी, पूर्वी सुद्धा मी त्यांचा आधार झालेला आहे. इमन धम्म देसनंग आहारत्वा, तेव्हा ही त्यांनी धम्म देसना दिल्यावर चतु सच्च धम्म देसनंग विनवठेत्वा द्वे वथुनी कथेत्वा अनुसंधी घटेत्वा जातक समाधान. आणि या जातकाचा म्हणजे पूर्वजन्म आणि आता वर्तमान जन्म, ही जी माता कसप थेर आहे किंवा पूर्वीची जी गर्भवती हरिणी आहे किंवा निगृहदमनी राजा आहे, देवदत्त आहे, यांच्या संदर्भात जे लिंग जुळवली तेव्हा ते म्हणतात तदा साख मिगो, तेव्हा जो साख मिगो जो होता ना तो देवदत्त अहोसी, त्यावेळेस देवदत्त होता. परिसापी स देवदत्त परिसर, आणि त्याच्या सोबत जे भिक्कू होते किंवा जे हरण होते ते देवदत्त परिषद होती. मिग धेनू थेरी अहोसी, त्यावेळेस जी गर्भवती मिग मृगिणी जी होती ती ही थेरी होती, जी कश्यप माता होती. पुत्तो कम त्या हरिणीचा जो बाळ जे होत ते होत कुमार कश्यप. आणि राजा, त्यावेळेस राजा जो होता एक महत्वाचा संदर्भ आपल्याला मिळतो, त्या ज्या राजाने अभय दिलं होतं सगळ्या हरणांना आणि शिकार करायचा हरणाला अभय दिलं आणि नंतर सगळ्यांना अभय दिलं, नंतर बोधिसत्वाने त्याला पंचशिला प्रतिष्ठापित केलं, तो राजा कोण होता? तो आपले आनंद थेर होते पूर्वजन्मीचे, एक महत्वाचा संदर्भ मिळतो. निगृहदमिर्ग राजा पण अहम एव अहुसी, त्यावेळेस निगृहदमिर्ग राजा मी होतो. तर बघा म्हणजे बोधिसत्व मृग राजा आहे आणि आनंद मनुष्य योनीतला देव राजा आहे, म्हणजे एक महत्वाचा संदर्भ आपल्याला या आत्मकथेत मिळतो. दोन्हीही कथा वेगवेगळे परिमाण घेऊन आलेले आहेत, वेगवेगळे संदर्भ घेऊन आलेले आहेत, वेगवेगळा गोडवा घेऊन आलेला आहे, त्यामुळे मला दोन्ही कथा एकत्र घ्यावा लागला. थोडस सेशन लांबलेलं आहे मला मान्य आहे, पण मला पाली भाषेतला गोडवा आपल्याला सांगायचा होता म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. मी जातकाची जी कथा आहे म्हणजे निगृद आणि साखा याचा पण अर्थ सांगितलेला आहे आणि आताही अतनुनाथोचा पण अर्थ सांगितलेला आहे. तर फक्त आता मी एक 5 ते 10 मिनिटात फक्त एक ते वम्मिक सूक्त घेणार आहे आणि माझं संपवणार आहे. की वम्मिक सूक्त म्हणजे ते कसप कुमार कसप थेर जेव्हा वनामध्ये ध्यान करण्यासाठी गेले तेव्हा एक देवताने त्यांना प्रश्न विचारला होता. तो प्रश्न काय होता आणि त्याचा अर्थ कसा आहे, किती सुंदर दृष्टांत आहे, तो तुम्ही नंतर वाचा आमशी. मी फक्त धावता तुम्हाला त्याचा आलेख देतोय. या पुढे या, ठीक आहे. हे वम्मिक सूक्त आहे, 23 नंबरचं आहे. मध्यम काय म्हटलं याची सुरुवात फक्त एवढं करतो मी. एवं मे सूक्त असे मी ऐकले आहे, एक समान भगवान सावत्येन विहरती जेतवने अनाथ पिंड कसं आराम. हे मध्यम काय म्हटलं आहे की अनाथ पिंड श्रावस्ती मधल्या अनाथ जेतवनमध्ये असताना, अनाथ पिंडकाच्या जेतवनमध्ये भगवान विहार करत असताना
ही कथा हे सूत्र मी ऐकलेलं आहे तेन खोप न समय न आयस्वा कुमार कश्यप अन्नवने विहरती त्यावेळेस सॉरी त्यावेळेस आहे ना कुमार कश्यप आहे ना अंधवनात विहार करत होते अथको अयं तरंग देवता अभिकंताय रतिया त्यावेळेस एक देवता आहे ना प्रकाशमान होऊन अभिकंत वनात केवल कप्पंग अंधवन उभासेता येना आयुष्मा कुमार कश्यपो तेनुप संकमी थोडक्यात काय आहे की ती देवता आकाशात येऊन प्रकाशमान होऊन त्या अंधवनात आली आणि याच्या समोर उभी राहिली आकाशात आणि तिथे जाऊन एका बाजूला उभे राहून काय करते की एक मंत्र ठीता हो सा देवता ती देवता आयस्मतं कुमार कश्यपं एतद अवोच असं बोलली ती काय बोलली नेक्स्ट तर ते खूप मोठा प्रश्न उत्तर आहे भिक्कू भिक्कू अयं वमिको रत्ती धुमायती दिवा पज्जलती म्हणजे ती देवता याला प्रश्न विचारते आणि उत्तर पण देते ठीक आहे की भिक्कू भिक्कू आणि ब्राह्मण ब्राह्मण असं ते प्रश्न उत्तर आहे म्हणजे ती देवता म्हणते भिक्कू भिक्कू अयं वमिको रत्ती धुमायती दिवा पज्जलती ठीक आहे मी चार मध्ये नंतर ते समजून सांगतोय तर तो ब्राह्मण म्हणतो तो ब्राह्मण म्हणजे भिक्कूला असं म्हटल्यावर ब्राह्मण म्हणतो अभिखन सुमेद सत्थ आदायाती अभिखन तो सुमेदो सत्थ आदाया अदस लंकी लंकी बदलते तर थोडक्यात काय आहे की ते भिक्कूला ते वारुळ म्हणजे वम्मिक म्हणजे वारुळ दाखवते आणि म्हणते की याच्यात धुवा निघतो रात्री धुवा निघतो दिवसा उजेड पडतो जळतो तो तर खोद ते वारुळ खोद अभिखन तर तुझ्याजवळ जे शस्त्र आहे त्याने ते वारुळ खोद असं म्हणतात ते तर तो सुमेध जो आहे म्हणजे तो शिष्य जो आहे तो जो भिक्कू आहे तो म्हणतो की मी खोदला आहे आणि खोदल्यावर मला लंकी मिळाला लंकी म्हणजे एक अडथळा मिळाला असं तर ब्राह्मण म्हणतो तो ब्राह्मण म्हणतो की उखीप लंकी म्हणजे ते ओढून काढ उपसून काढ पलटवते जे काही कडक मिळालं ना दगड वगैरे जो मिळाला असेल हे वारुळ खोद वारुळात त्याने खोदल्यावर त्याला दगड मिळाला दगड बाजूला कर असं तो ब्राह्मण सांगतो ठीक आहे मग त्यांनी सांगितलं की दगड खोदला आता मला उद्दुमायकन दिसत आहे तर उद्दुमायकन म्हणजे धूर सारखं दिसत आहे तर ते म्हणतात सुमधास पुन्हा खोद तो ते बाजूला कर पुन्हा खोद मग नंतर मला दोन रस्ते मिळाले द्विधा पथन मिळाला असं ते सांगतात ठीक आहे आणि मग पुन्हा खोद खोद असं करत काय काय मिळत आहे खाली ते आपण पुढे बघणार आहे हेच वामिक सूत्र आहे आणि याचा अर्थ जाऊन बुद्धाला विचार असं मी असं सांगितलं भिक्कूला मग त्या ब्राह्मणानं असं उत्तर दिलं तर हे जो प्रश्न उत्तर आहे हे बुद्धाला जाऊन विचार अशी ती देवता कश्यप तेराला सांगते कुमार कश्यपाला आणि मग बुद्धाकडे ते कुमार कश्यप जातात आणि ही गाथा किंवा हे प्रश्न उत्तर त्यांच्यासमोर मांडतात पुढे या तर हेच ते प्रश्न उत्तर आहे तर मी तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये सांगतोय की वम्मिको म्हणजे काय म्हणजे बुद्ध आता कश्यप थेराला वम्मिकाबद्दल सांगतात वम्मिक म्हणजे वारुळ ठीक आहे इवसेतन चतु महाभूतिकस कायस अधिवचन माता पेतिक संभवस ओदन कुमार सुपचयस अनुच्छिदान परिमत भेदन विध्वसन धम्मस तर वम्मिक वम्मिक म्हणजे काय तर वम्मिकाचा खरा अर्थ आहे वारुळ मुंग्याचं जे वारुळ असतं ना ते सापाचं त्याला वम्मिक शब्द दिलेला आहे पण इथे जेव्हा त्याचा अर्थ बुद्ध समजून सांगतात वम्मिक म्हणजे काय वम्मिक म्हणजे शरीर या चार महाभूतांना जे शरीर बनलेलं आहे माता पित्याच्या संयोगापासून उत्पन्न झालेलं आहे भोजन करून डाळ भात खाऊन भोजन करून हे शरीर पोसल्या जात आहे चार महाभूत आहे ना पृथ्वी आप तेज वायू या महाभूतांना हे बनलेलं हे जे वारुळ आहे किंवा शरीर आहे अनित्य आहे मर्दन करणार आहे भेदन करणार आहे म्हणजे छेदन होणार आहे विध्वंस धर्मी आहे म्हणजे मरण धर्मी आहे असं ते वम्मिक आहे असं बुद्ध त्या कश्यप थेराला समजून सांगतात वारुळाचा अर्थ का रत्ती धुमायना रात्री ते त्यातून धूर का निघतो रात्री त्यातून तर दिवा कमंते आरभंग रत्ती अनुवित्तकेती अनुविचारेती अयन रत्ती धुमायना तर बुद्ध सांगतात रात्री त्या वारुळातून धूर निघतो
याचा अर्थ असा आहे की हे जे शरीर आहे, हे जे जीव आहे, हा रात्री म्हणजे आपणच समजून घ्या, आपण स्वतःबद्दल समजून दुसऱ्याबद्दल काय समजायचं की मी रात्री काय करतो, उद्या काय काय कामं करायचे याचा आज रात्रीच विचार करतो. मला इकडे जायचं, मला तिकडे जायचं, मी आज असं करेन, उद्या दिवसा 4 वाजता इकडे जाईन, 10 वाजता तिकडे जाईन, हा जो विचार करतो रात्री उद्या काय करायचं, त्याला कार तिंग धुमाय ना, त्याला रात्रीचा धूर असं उपमा दिलेली आहे. खूप सुंदर आहे, लक्षात घ्या, तुम्ही वाचा ते पुन्हा कळेल. आणि मग का दिवा पज्जला ना, मग याच्यातून दिवसा प्रकाश काय येतो, यंखो बिंकू रत्ती अनुवितकेत्वा अनुविचारेत्वा दिमंक मंगते पायोजते कायेन वाचाय मनसा. तर रात्री तुम्ही जो विचार केलेला आहे, म्हणजे रात्रीचा जो धूर आहे, म्हणजेच तुम्ही जो विचार केलेला आहे दिवसा काय करणार आहे, ते विचार केल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही धडपड करता दिवसभर, जिकडे जाता, ऑफिसला जाता, व्यवहार करता, जे काही करायचं असतं, जे रात्रीचा विचार केलेला, त्याला दिवसाचं जळणं म्हणतात. ठीक आहे, मनुष्याचं कसं काम भोगाचं जीवन आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे की रात्री कसा विचार करतो, दिवसभर कसे कामं करतो, म्हणून रात्रीचा दूर आणि दिवसाचा उजेड असं त्यांनी सांगितलं. आता इथं ब्राह्मण, ब्राह्मण जो शब्द वापरलेला आहे, को ब्राह्मण, तर बुद्ध सांगतात ब्राह्मणो की खो भिक्कू तथा गत अधिवचन अराहतो संभाषण बुद्ध. तर इथं ब्राह्मण जो शब्द वापरलेला आहे तो तथागताला सम्यक संबुद्धाला ब्राह्मण शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, पुढे को सुमेधो, तर ते देवता म्हणते ना सुमेध, असं कारण सुमेध तसं कारण असं, तर सुमेध कोण आहे, तो सुमेधव तू भिक्कू शेख सैतम, जो शेख भिक्कू आहे, जो निब्बानाच्या मार्गासाठी धडपड करत आहे, त्या मार्गावर चालत आहे, त्याला सुमेधो भिक्कू अशी उपमा दिलेली आहे, का सुमेधो असं संबोधल्या गेलेला आहे. आता की सत्थम, त्या याच्यात सत्थ शब्द आलेला आहे, तर सत्थम म्हणजे शस्त्र. आता हे शस्त्र कोण आहे, कारण तो सांगतात ना, अरे हे वारुळ खोद, तुझ्याजवळ शस्त्र आहे त्याने हे वारुळ खोद, तर सत्थ म्हणजे शस्त्र. आणि हे शस्त्र कोणतं आहे, अर्या पय्या है ना, पय्या जे आहे, आर्य पय्या प्रज्ञा जे आहे, त्याला शस्त्र म्हणून सांगितलेलं आहे. बुद्धाचा उद्देश जो आहे, सम्यक जो व्यायाम आहे किंवा जो सम्यक मार्गाने तुम्ही जे त्याचं चिंतन मनन करता, खोदता, ते त्याचं विश्लेषण करता, त्याला त्यांनी तो शब्द वापरलेला आहे सत्थम. की अभिखनंग, तर ते म्हणतात ना अभिखनंग, अभिखनंग खुल खोद 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 खोद, तर अभिखनंग ती खो बिकू विर्या संबंध. तर विर्य म्हणजे ना त्याला जे आपले त्याला काय म्हणू आपण की विर्याला शब्द दिलेला आहे त्यांनी, जी हिंमत आहे ना, त्याचा जो एनर्जी जी आहे ना, त्याला तो त्यांनी शब्द वापरलेला आहे विर्य. ठीक आहे, नंतर जेव्हा त्यांनी वारुळ खोद म्हटलं तर त्यांना लंकी सापडला. लंकी म्हणजे काय, की लंगी शब्द आहे, लंगी तो बिकू अविज्या येतन अधिवेजन. अविज्या जी आहे ना, अविज्यामुळे सगळं तयार होतंय की नाही, पट्टीच्या संबोधनामधलं ती लंगी, म्हणजे जेव्हा तुम्ही खोदकाम सुरू करता तेव्हा तुम्हाला अविज्या दिसते आणि ती अविज्या बाजूला करायची. तर अविज्या हा सगळ्यात मोठा अडचण आहे. ठीक आहे ना, एक मोठा आपण तुम्ही एक जेव्हा खोदकाम करता तो एक मोठा रॉक लागतो, एखादा मोठा दगड लागतो, तर तो सगळ्यात मोठा प्रहार करायला किंवा बाजू करायला त्रास होतो, ती अविज्या. तर ते ब्राह्मण सांगतो की हे भिक्कू पुन्हा खोद, आणि ती तो म्हणतो काय मिळाला वारुळात, तर ती लंकी मिळाली, लंगी मिळाली म्हणजे तो अडसर मिळाला, तो दगड मिळाला, त्याला आहे ना बाजूला कर शस्त्राने, बाजूला कर ती अविज्या, तो दगड तो अडथळा बाजूला कर, या अर्थाने ते लंगी वापरलेला आहे. उद्यम उद्यम आयिका तो भिक्कू कोधू पायास असेत, तर इथे नंतर तो दगड म्हणजे अविज्या बाजूला केल्यावर काय सापडलेला आहे, तर उद्यम आयिका. तर इथं आहे ना क्रोध शब्द वापरलेला आहे त्यांनी. काही ठिकाणी बेडूक वापरलेला आहे, बेडूकाची उपमा दिली, ती का दिली मला काही वेळ अभावी नाही समजलं, पण क्रोध शब्दासाठी त्यांनी वापरलेला आहे की अविज्या दूर करताना होऊ शकतो क्रोध उत्पन्न होतो. आणि तो म्हणतो की मी, तो भिक्कू म्हणतो की मला हे बाजूला केल्यावर मला क्रोध जाणवला, तर तो म्हणतो क्रोधाला बाजूला कर पुन्हा क्रोध. पुढे को द्विधा पद, तर त्यानंतर काय सापडलं त्या भिक्कूला, तो द्विधा पद पथ, द्विधा पथ सापडला, द्विधा म्हणजे दोन मार्ग सापडले. ठीक आहे ना,
उजवीकडचा किंवा डावीकडचा जो कोणता मार्ग असेल, तर इथं द्विधा पथोला काय अर्थ दिलेला आहे त्यांनी, विचिकिच्छा म्हणजे संशय, म्हणजे हे करू की नको, याच्यावर विश्वास ठेवू की नको, बुद्धावर विश्वास ठेवू की नको, बुद्धाचा उपदेश निर्माणापर्यंत नेईल का नको, ही जी विचिकिच्छा आहे ती सापडली त्याला खोदता खोदता. तर त्यांनी काय सांगितलं त्या ब्राह्मणाने म्हणजेच बुद्धाने, किती बाजूला कर विचिकिच्छा आणि श्रद्धा उत्पन्न कर, ठीक आहे, पुन्हा खोद पुन्हा खोद. मग पुढे काय सापडलं, चंकवार. तर एक टोपली सापडली मध्ये, ठीक आहे, टोपली सापडली. तर टोपलीमध्ये काय आहे, तर पाच निवरणे जे सांगितलं आहे ना, कामछंद व्यापाद थीन मिद उदुच कुकुच जे आहे ना विचिकिच्छा, हे पाच ते याचं ते चंकवार सापडलेलं आहे म्हणतात. ते बाजूला कर, हे सगळं आहे ना अभिधम्माशी निगडीत आहे, ध्यानाशी निगडीत आहे, निब्बानाच्या मार्गाकडे त्या भिक्खूला काय काय जाणवत गेलं आणि बुद्ध कसे कसे त्याला समजून सांगत गेले त्याचं सविस्तर वर्णन याच्यात आहे. पुढे नंतर त्यांना कुंभो सापडला, कुंभो म्हणजे काय, कासव सापडला त्याच्या खाली. ते भिक्खू म्हणतो की मी खोदलंय आता ते बाजूला केलं मी, ते चंगवारी जी टोपली ती बाजूला गेली त्याच्या खाली मला कासव सापडलं. तर कासवाला जे आहे ना पंच उपादान खंद असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याची माहिती आहे ना, रूप उपादान निवेदना संया, ठीक आहे, संखारा वियान, हे जे पाच उपादान जे आहेत त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. ते वैशाली मॅडम म्हटलं ना की वैशाली मॅडम जेव्हा अभिधम्म शिकवतील तेव्हा हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पुढे काय सापडलं, पुन्हा खोद पुन्हा खोद सांगतो. तर का असी सुना, तर असी सुना सापडला, तर एक तलवार, असी म्हणजे तलवार आणि सुना म्हणजे ठोकळा, म्हणजे तर तलवार आणि ठोकळा सापडलेला आहे. तर यांनी काय पाच काम गुण जे आहे ना त्याला ती उपमा दिलेली आहे, पंच नेत काम गुणानं ही त्यांनी सांगितलेली आहे, त्याचा आपण नंतर कधीतरी चर्चा करू. पुढे काम मनसो पेशी, खूप छान आहे, त्याच्या खाली काय सापडलं, हे पाच काम गुण बाजूला केल्यावर काय सापडलं, तर मनसपेशी सापडली, मास सापडलं, मास आहे ना. तर मनसपेशी म्हणजे काय, नंदी राग सहितम, हे तुम्ही काम तुम्ही जे आसक्ती तृष्णा नंदी लोभ छंद जे आहे ना, हे ना म्हणजे आपल्या शरीरात आपण मग्न होणं किंवा त्यात आसक्त होणं, त्या संदर्भात त्यांनी मनसपेशी सापडलेली आहे. तर तो भिक्खू म्हणतो की मला याच्या खाली मनसपेशी सापडली आहे. तर ते ब्राह्मण म्हणतो की त्याला खोद पुन्हा, ठीक आहे, अभिखनं सुमेद सत्संग आदाय ते अयम मेतस असतो, पुन्हा खोद. नंतर खोदल्यावर काय सापडलं, नागो सापडला, नाग सापडला सगळ्यात खाली त्यांना, ठीक आहे. तर तो भिक्खू सांगतो त्या ब्राह्मणाला, नागो ते मला काय सापडला आता पुन्हा खोदल्यावर, नागो तू भिक्खू. तर नागाला काय उपमा दिलेली आहे त्यांनी माहित आहे, नाग कशासाठी उपमा दिलेली आहे, खिना सर्व भिक्खू, ज्याला निब्बान प्राप्त झालेले आहे, ज्याचे विकार सगळे नष्ट झालेले आहे, जो निब्बान प्राप्त झालेला आहे असा तो जो भिक्खू जो आहे, अशी ती व्यक्ती जी आहे त्याला नागाची उपमा दिलेली आहे. आणि त्याला काय म्हणतात, म्हणजे ते ब्राह्मण सांगतात ना खोद 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 आणि काय काय सापडलं ते सांगतात की नाही, तर ते म्हणतात की ते म्हणतात की नाग सापडला खाली, तर ते म्हणतात तिठतू नागो, त्याला तिथेच राहू दे त्या नागाला, त्याला बाजूला करू नको. आतापर्यंत ते काय सांगत होते, बाजूला कर बाजूला कर बाजूला कर, पण जेव्हा नाग मिळाला तर ते ब्राह्मण म्हणजे तथागत सांगतात तिठतू नागो, त्या नागाला तिथेच असू दे, मा नागम घट्टेसी, त्या नागाला त्रास देऊ नको, नमो करो ही नागसती, त्या नागाला वंदन कर नमन कर, असं ते बुद्ध त्या भिक्खूला म्हणजे तो ब्राह्मण त्या भिक्खूला सांगतात. हे सगळं वर्णन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, म्हणून मला ते सांगावं वाटलं आणि आपल्या महाकसब थेरा आपल्या कुमार कसब थेराशी संबंधित आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. पुन्हा तुम्ही स्वतः वाचा, नागाची उपमा दिलेला आहे निब्बानाला आणि त्याचं आधी काय काय अडथळे असतात त्याचं या सूत्तामध्ये या वम्मिक सूत्तामध्ये वर्णन केलेलं आहे, असं हे वम्मिक सूत्त आहे. पुढे अशा या सगळ्या दोन नाट्यकथा आहेत, एक सूत्त आहे. मी तुमचा खूप वेळ घेतला, फक्त 2 मिनिटात मी संपवतो माझं. याच्यात बरेच मुद्दे निघतात, असे की श्रद्धावान स्त्रीचे प्रवज्यासाठी कसे प्रयत्न होते ते आपल्याला दिसले,
काही लोक आहे ना, त्यांच्या पूर्वजन्मीचे जे विपाक घेऊन येतात ना, त्यांना विनायक खूप म्हणजे धम्मामध्ये येण्याची खूप ओढ लागते. आपल्याला असे बरेच उदाहरणं दिसलेले आहेत या आत्मकथेत पण. आपल्याला ही कुमार कश्यपची माता कशी हुशार होती, कशी तिला प्रवज्ञा घ्यायची होती, तिला शारीरिक दुर्गुण कसे माहीत होते, नवऱ्याला कशी विनंती केली तिने, ते आपल्याला सगळं दिसलं. आपल्याला भिक्खुनीच्या समस्या पण दिसतात. काही भिक्खुनी गर्भधारणा झाली, ती आधीची झाली, नंतर झाली, फसून झाली, अशा अनेक समस्या त्यावेळेस भिक्खुनी संघासमोर होत्या. त्याचे पण आपल्याला याच्यात संदर्भ मिळतो. संघाची बदनामी कशी होऊ शकते, त्या बदनामीसाठी बुद्धाचे उपाय कौशल्य कसं आहे ते पण आपल्याला दिसलं. बुद्धाने सगळ्यांना बोलवलं, राजाला बोलवलं, विशाखाला बोलवलं, आणि सगळ्यांना समोरच ते खरं खोटं केलं. ते महत्वाचं आहे बुद्धाचं उपाय कौशल्य. मातेची भावनिक कुचंबना कशी होते, ठीक आहे ना, ती 12 वर्षापासून एकसारखे रडत होती त्या पुत्रासाठी भिक्खूने असून सुद्धा. आणि त्या भिक्खून कसं मातेचं हृदय कसं म्हणजे तृष्णेनं त्या पुत्राशी निगडीत होतं किंवा अटकलेलं होतं ते आपल्याला दिसतंय. तुम्ही ते डोळ्यासमोर आता कसं झालं असेल त्यावेळेस. आणि जेव्हा तो मुलगा कुमार कश्यप तिला झिडकारतो, म्हणजे ठरवून तिला झिडकारतो, तिची तृष्णा कमी करण्यासाठी तिला रागावतो, कठोर हृदय बनतो आणि तिचं उच्छेदन होत आहे ते आसक्तीचं, तृष्णेचं, मुलाच्या प्रती जी तृष्णा असते आसक्ती होते ती नष्ट होते, ती अरंत होते. याचं किती सुंदर वर्णन आपल्याला याच्यातून संदर्भात मिळत आहे. अतीत कथेमध्ये पण आपल्याला हरणाची शिकार कशी होते, राजे कसे लोकांना कामाला लावायचे, लोक कसे कंटाळायचे, हरणाच्या समस्या पण दिसतात. कसं शिकार केल्याची, कसे हरणं घाबरतात, कसे बिचार, कसं त्याचं जीवन आहे, दुःखदायक जीवन आहे ते आपल्याला दिसतंय. निग्रोध म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. निग्रोध म्हणजे मूळ तत्वज्ञान, भक्कम तत्वज्ञान, भरपूर पाया असलेलं तत्वज्ञान आहे. मोठ्या वृक्षाची त्याला उपमा दिलेली आहे. परिपूर्ण तत्वज्ञान जसे की बुद्धाचे, त्याचा साधार फायद्याचा, महत्वाचा, संरक्षण करणारा, सुगतीला नेणारा, निबरणाला नेणारा, असं निग्रोध वृक्षाची उपमा दिलेली आहे निग्रोध राजाची. आणि साख म्हणजे फांद्या, चिल्लर, अपूर्ण, योग्य आधार न देणारा, असे खूप सुंदर उपमा सहित आपल्याला या आत्मकथेमध्ये मिळालेले आहे. मी खूप वेळ घेतला तुमचा, मला खूप सांगायची संधी मिळाली, खूप सांगायची इच्छा होती, खूप म्हणजे भावनिक ही कथा आहे, ती सांगायची संधी मला धम्मसाखच्या ग्रुपने दिली, त्याबद्दल मी खूप खूप सगळ्यांचे आभार मानतो. सगळे उपासक उपासिका इतका वेळ श्रोते ऐकायला बसले, खूप वेळ झालेला आहे, याच्यात मला तुम्ही जो सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. भवतु सब मंगल, सबका मंगल, सबका मंगल. साधू साधू साधू. सर प्रश्न उत्तर घ्यायची. नमोबुद्धाय सर. नमोबुद्धाय सर, मी चित्रा मात्रे कल्याण म्हणून बोलते. सर आपण जी अर्थकथा सांगितली त्याचे त्याचा म्हणजे सारांश पण आपण बऱ्या प्रकारे सांगितला की याच्यातून आपण काय काय घेतलं, त्याच्यात हे पण येऊ शकतं ना की या कथेतून आपण म्हणजे आसक्ती आपण कशी आपल्या याच्यातून घालवायला पाहिजे ते पण एक दिसतं ना. आणि हे पण की निब्बाणाला जायचं असेल तर आपण स्वतःच त्याच्यावर कार्य करायला पाहिजे, म्हणजे इतर कोणी तुम्हाला नाही नेऊ शकत निब्बाणाला, स्वतःच त्याच्यावरती आरूढ व्हावं लागेल त्याच्याशी जेव्हा तुम्हाला निब्बाण मिळणार नाही. हे पण आपल्याला या अर्थकथेतून शिकायला मिळतं असं मला जाणवलं. आणि या व्यतिरिक्त अजून काही असेल तर प्लीज सांगा सर मला. नाही तुम्ही म्हणता तसं करायला आहे, म्हणून आताही आता म्हणून आतो तेच आहे की तुम्हालाच तुमच्यावर नियंत्रण करावं लागेल, तुमच्या चित्ताला सुरळीत ठेवावं लागेल, योग्य दिशा द्यावं लागेल, है ना. आणि आपल्याला खूप अडथळे येतात ना, त्यामुळे जे एक्सपर्ट लोक असतात की नाही, म्हणजे जे भिक्खू आहेत किंवा तथागत आहेत, ते लोक तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित मार्गदर्शन करून तुमचे अडथळे दूर करू शकतात. बुद्धाची वचनं आपल्याला आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही एखादी आत्मकथा एकांतात वाचताना किंवा गाथाचा अर्थ समजून घेताना तर तुमची जडणघडण होत राहते, चित्त शुद्धीची तुम्हाला मार्ग मिळत जातो. शुद्धी तर स्वतःलाच करायचं आहे, म्हणून तुमचा कोणी मालक नाही, तुम्ही स्वतःचे मालक आहात, तुम्हालाच चालायचं आहे, तुम्हालाच तिथे पोहोचायचं आहे. आणि फक्त एक संदर्भ द्यायचा होता, पायसी सूत्र दिग्याने काय म्हटलं, मला आवडलेलं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे ते, आणि खूपच म्हणजे प्रश्न उत्तर आहेत. आणि हे कुमार कश्यप थेरांनी एका राजाला
कसं कन्व्हिन्स केली, 18 प्रकारच्या उपमा उदाहरणं देऊन त्यांनी राजाला कसं त्यांचा मुद्दा पटवून सांगितला. तुम्हाला जर तुमच्याकडे दिघेने काय असेल मराठी हिंदी इंग्रजी तर जरूर वाचा, तुम्हाला ना खूप पुण्य पण मिळेल आणि खूप मानसिक आनंद होईल की आम्हाला काहीतरी चांगलं मिळालं, काहीतरी चांगलं मिळालं आजच्या याच्यात. पायासी सुप्त जरूर वाचा दिघेने. तर आपल्याला कुमार कश्यप थेरांचे बुद्धाने चित्रकथी आहे ना सर्वश्रेष्ठ कथा सांगणारा किंवा मधुर कथा सांगणारा कसा होतं ते आपल्याला त्याची प्रचिती त्या पायासी सुप्त वाचवत येईल. वम्मिक सुप्त वाचा, हे आजचे जे चारीने जे सांगितले होते ना चारी पाची ते वाचा तर तुम्हाला हे अधिक चांगल्या तऱ्हेनं समजेल हे तुम्ही स्वतः वाचले तर. कारण माझं सांगण्यात मला खूप धैर्यही सांगावं लागलं कारण खूप मटेरियल होतं, मी कस तरी आवर्त घेतला. मनीषा साबळे तुमचा प्रश्न आहे का? हॅलो मॅम, सो मला पण एक क्वेश्चन विचारायचा आहे की सर आपल्याला या कथेमध्ये पण हे पण दिसून येतं की पूर्वजन्मातील जसं सर आय डोंट नो हाऊ टू आर्टिक्युलेट दिस क्वेश्चन पण सर जे पूर्वजन्मात झालेले सर्कमस्टन्सेस आहेत ते ह्या वर्तमान काळामध्ये पण होत असतात आणि ते फक्त बुद्धांना दिसत असतात. परंतु म्हणजे असं का होतं सर की जे पूर्वजन्मात झालेले इन्सिडेंट आहेत ते पुन्हा आता या वर्तमान मध्ये पण होत आहेत? तर सर नाही तुम्ही याच्या आधी आपलं झालेलं आहे की जे विपाक जे असतात ना ते काही ताबडतोब मिळतातच असं नाही. चार प्रकारे आपल्या कर्माचे विपाक मिळत असतात ना, काही ताबडतोब मिळतात, काही उशिरा मिळतात, काही खूप जन्मानंतर मिळतात. तर आता आपला जो जन्म आहे आपण अनेक विपाक घेऊन आलेला आहे बुद्धीचे आणि भले म्हणजे वाईट विपाक असतील असं गृहीत धरलं तरी बुद्धाने वर्तमानाला खूप महत्व दिलेलं आहे. मागचं तर सोडून द्या पण आजपासूनही तुम्ही कुशल कर्म किंवा योग्य मार्गाने गेले तरी तुम्ही निबाणाकडे जाऊ शकता. आपल्याला अनाथ पिंडकाचं नेहमीच उदाहरण देतो की त्यांनी या जन्मात वाईट कर्म करूनही ते निबाणाला प्राप्त झाले कारण त्यांचे आधीचे बरेच कुशल कर्म होते आणि यावेळेसही ते योग्य मार्गावर जाऊन निबाण प्राप्त झाले. तर विषय हाच आहे की काही विपाक जे आहे ते ताबडतोब मिळत नाही आणि म्हणून आज आपण जो असतो ते आपले काही विपाक मिळालेले आहेत, काही मिळायचे बाकी आहेत. म्हणजे ही घटना अगोदर पण झाली होती पण ते प्राणी म्हणजे ते प्राणी होते पण आता हे म्हणजे मनुष्य मध्ये पण होत आहेत. तर म्हणजे हेच की सर्कमस्टन्सेस रिपीट होत आहेत. हो कारण त्यावेळेस बघा ते जे होते ते म्हणजे तिरछान युनिट होते पण आता मनुष्य युनिट आले. पण मधला पिरियड माहिती नाही ना ते कुठे कुठे गेले, देवलोकात गेले, अजून तिरछान युनिट गेले, मनुष्य लोकात गेले. फक्त हा जो संदर्भ मिळाला या स्त्रीचा या म्हणजे बुद्ध जन्मी त्यांनी ती मागचं त्यांची कथा सांगितलेली होऊ शकते अनेक वेळा ते भेटले असतील पण त्यांची तेवढी प्रगती झाली नाही आणि या कसं बुद्ध समोर असल्यावर त्यांना योग्य निमित्त मिळालं ना आणि असा एक श्रेष्ठ पुत्र मिळाला, खूप श्रेष्ठ पुत्र त्यांना मिळाला. किती कठीण परिस्थितीत तिला पुत्र प्राप्त झाला म्हणजे मानहानी होता होता वाचली, राजाने त्याला सांभाळलं, 12 वर्ष त्याने त्याच्यासाठी रडली ती एकसारखे आसू तिचे कळत होते आणि नंतर जेव्हा पुत्र समोर दिसला तर इतकं भावनिक वर्णन आहे की म्हणजे ते दूध बाहेर यायला लागलं एवढी म्हणजे किती इमोशनल झाले असेल. आणि तिला योग्य वेळी जी ट्रीटमेंट मिळायची होती म्हणजे तोडायचं होतं योग्य वेळेस ते तिच्या मुलाने तोडून दिलं, मुलाने तिला अरंतपदाला पोहोचवलं तोडल्यामुळे. तर ती वेळ पण यायची असते आणि हे पण आहे ना की बुद्धाने कसं फेराला तयार केला या लहान वयात आणि कसं फेराने आईला तयार केलं ती वेळ पण यायची असते, वेळ पण यायची असते. सर मी एक विचारू का? सर मला हे विचारायचं होतं की तुम्ही सांगितलं ना की बोधिसत्व जे निग्रोधमिक जे आहे बोधिसत्व होते तर त्यांनी सॉरी राजाला शील दिले. तर म्हणजे मी असं ऐकलेलं नाही आहे असं की ते त्यांनी बोधिसत्वाने शील दिलेला आहे वगैरे. म्हणजे याच नाही म्हणत म्हणजे
असं कधी मी माझं ऐकण्यात नाही आलं म्हटलं. आणि म्हणजे भगवान बुद्धांचा शासन काळ असेल तेव्हाच तो धम्म राहतो ना, मग तेव्हा ते बुद्ध शासन होते का ते पण एक. नाही तुमचा मुद्दा चांगला आहे, मुद्दा चांगला आहे. कोणाचा तरी स्पीकर, हॅलो. हा नाही, मुद्दा तुमचा एकदम व्यवस्थित आहे, मला पटला तो. की बुद्ध शासन तर आता सुरू झालं ना, मग बोधिसत्व कसं पंचशीलात प्रतिष्ठापित करू शकतात, छान प्रश्न आहे. पण बोधिसत्वाचे आपल्याला माहित आहे ना, त्यांनी पारमिता पूर्ण केल्या, त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागले, अनेक योनीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे, आणि आपल्याला काही जातका मारतात, त्यांचे पूर्वजन्म पण कळतात. तर शिला प्रतिष्ठापित ते पहिल्यापासून असायचे, वेगवेगळ्या पारमिता ते पूर्ण करायचे. फक्त बुद्ध होणं किंवा अरहंत होणं, निब्बान प्राप्त करणं हा त्यांचा उद्देश नव्हता, कारण ते माहीतच नव्हतं त्यांना. बोधिसत्वाला निब्बान प्राप्तीचा मार्ग नव्हता, तो बुद्ध झाल्यावर कळला तो, आणि ते त्यांनी मिळवलं. तोपर्यंत जे काही उच्च पद होतं, म्हणजे उच्च देवलोक होता असं म्हणजे, ब्रह्मलोक असायचा बऱ्याच वेळा, ते मिळवायसाठी ते प्रयत्न करायचा. त्यामुळं अनेक जातकथा अशा आहेत की बोधिसत्वाने लोकांना पंचशीलात प्रतिष्ठापित केलं कशासाठी, तर देवलोकात उत्पन्न होण्यासाठी किंवा ब्रह्मलोकात उत्पन्न होण्यासाठी, सुगतीला जाण्यासाठी, नक्की निब्बानासाठी. तर निब्बान हे बुद्धाचेच काळात आहे. या दोन म्हणजे बोधिसत्व आणि बुद्धाचं तत्वज्ञानात फरक केला तर ते आपल्याला दिसत. छान प्रश्न आहे, त्याच्यावर अजून पुन्हा कधीतरी बोलू. आणि सर ते कुमार कश्यपच मातेचा उल्लेख जो आला, तर मग त्यांचं नाव कळू शकेल का, म्हणजे आहे का असं नाव, नावाचं वर्णन? हो, ऍक्च्युली बऱ्याच वेळा ना नाव दिल्या जात नाही, मग तिला ओळखायचं कसं, तर कुमार कश्यप माता असेच ओळखतात. मिगार माता कसं म्हणतो आपण, मिगार मासा विसाका असं आहे, तर त्यावेळी जी पद्धत होती त्यानुसार ती ओळखली जाते. थँक्यू सर, थँक्यू. साधू साधू साधू. जय भीम, नमो बुद्धाय सर. नमो बुद्धाय, जय भीम. आजच्या आजच्या कथा खूप छान होत्या सर, आणि खूप छान विश्लेषण केलं. माझा एक प्रश्न हा होता सर, की आपण पालीमध्ये हत्तीला नाग म्हणतो, आणि इथे निब्बाणाला पण नागाची उपमा दिली, तर थोडं सर कन्फ्युजन आहे सर, म्हणजे नाही उपमा तर कोणती कुठेही दिल्या जाते. नाग म्हणजे नाग पण होतो, ठीक आहे. नाग म्हणजे साधा साप होतो ना, कोबरा पण असं होतो, ते पण होतंय. नाग म्हणजे हत्ती पण होतंय. बुद्धाला पण नागाची उपमा दिलेली आहे, किंवा श्रेष्ठ असं एखादा असतो ना त्याला नागाची उपमा दिलेली आहे, किंवा हत्तीची पण उपमा दिलेली आहे, तर सिंहाची उपमा दिलेली आहे. तर या तो उपमा कोणत्या ठिकाणी कोणत्या वापरल्या जातात हे त्या याच्यावर अवलंबून असते. पण आपल्याला इथं या वम्मिक सूत्रात असं दिसलंय की नागाला म्हणजे निब्बान प्राप्त व्यक्तीची खिनासो भिक्खूची उपमा दिलेली आहे. तर तो आपल्या संदर्भासाठी आपण लक्षात ठेवायचं. हो सर, या म्हणजे अठ्ठकथेद्वारे आपल्याला प्रत्येक अठ्ठकथामध्ये एक नवी एक काय असे भरपूर असे शब्द मिळतात की ते नोट करून ठेवावे लागतात. आणि सर असे खूप काही शब्द आहेत की ते विचारायचे आहेत म्हणजे, आणि ते हे नागाची उपमा मध्ये जरा कन्फ्युज झाले म्हणजे, म्हणून मी तो क्लिअर केलं. धन्यवाद सर, साधू साधुवाद आहे खूप सारा तुम्हाला. धन्यवाद सर, खूप सुंदररित्या आज गाथा आणि त्याच्या अट्टकथांवर तुम्ही प्रकाश टाकला, आणि तुमच्या अगदी उत्कृष्ट शैलीने या अट्टकथा समजावून सांगितल्या. कथा खूप सुंदर होती, आणि बरेच संदर्भ देखील दिलेत तुम्ही त्या गाथेच्या अनुसरून, जसे वामिक सूत्र आणि निग्रोध निगत जातक वर्ण. किती छान तुम्ही पाली भाषेचा गोडवा आम्हाला एक एक शब्दाचा अर्थ सांगत अगदी सविस्तररित्या सांगितला आहे, त्यासाठी खूप खूप साधुवाद सर तुम्हाला. धम्मासाकाच्या परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते, व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभो अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण केलेल्या मार्गदर्शनाचा, प्रेरक विचारांचा व अनुभवांचा फायदा आज आमच्यासारखे उपासक उपासिका आणि तसेच उपस्थित असलेल्या पालीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, आणि त्यांचीही अशीच प्रगती साधली जाईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे आभार मानणे देखील या प्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
आणि आपल्या सर्व ज्या पीपीटी पाहत असतो त्या पीपीटी ग्रुपचे मी खूप आभार मानते. तसेच धन्यवाद देते यूएसए मधील वैशाली गायधनी मॅम आणि संजय गायधनी सर यांना, जी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमाचे आपण जे युट्यूबवर रेकॉर्डेड व्हिडिओ बघतो तेही त्यांच्या अथक परिश्रमामुळेच. या सर्वात सर्वात महत्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका. आज एवढा उशीर झाला तरीही तुम्ही सर्व या कार्यक्रमाला हजर आहात, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचा समारोप मी आदरणीय चंद्रहास तांबे सर यांना धम्मपालन गाथा आणि शरण तयार करावे याने विनंती करते. आदरणीय चंद्रहास तांबे सर. सब पाप सकरणं कुशल सौपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नतावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंपी सुत्वान धम्मं काये न पश्यति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमंगलं नत्थि मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमंगलं नत्थि मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्च वजेन होतु मे जयमंगलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 साधु.